वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी तथास्तु सभागृह पनवेल येथे दुपारून 3 वाजता ही या ठिकाणी संपन्न होत आहे। पदवी विकास मंडळाच्या पवित्र पावन शुभमंगल प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी आमच्या कार्यकारिणीच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्ये सुसर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वाचे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वासे की। शिवरायांना सर्वप्रथम छत्रपती म्हणून संबोधणारे जगतमान्य जगद्गुरु आदरणीय संत महात्म्यांच्या शूरवीरांच्या आणि छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि रामकृष्ण हरी नामाच्या जयघोषामध्ये धुमधुमलेल्या श्रेष्ठांच्या ज्येष्ठांच्या आणि आप्तेष्टांच्या उपस्थितीत संपन्न होणारा हा अभूतपूर्व सोहळा आदरणीय अतुल शेट्टे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालेला आहे। मी शेट्टे साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे। एक खुर्चीची आपण आलेल्या सर्व मान्यवरांच्या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करते आणि आलेल्या मान्यवरांना मी विनंती करतो की आपण प्रथम या ठिकाणी आपल्या देवतांचं पूजन करायचंय। मी गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि छत्रपती शिवाजी महाराज की जय। वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि Thank you.
जोरदार टाळ्यांनी आपण आपल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करतो. तसेच आमचे दुसरे नेते आदरणीय वसंत मोरे यांना मी विनंती करतो की आपण पदवी महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय परेश भूतनदादा माते यांच्या ठिकाणी चार पुष्पगुच्छ देऊन प्रेमाचं प्रतीक देऊन आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि प्रथम दादांनी आपुलकीपूर्वक आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. कार्यकर्ते नेतृत्व आज आपल्याला सगळीकडे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. खरोखर आपण आलात, आम्हाला उपकृत केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि त्याच्यानंतर आपण स्वागत करणार आहोत ज्यांना आज आपण समाज दिवसात पुरस्कार देणार आहोत, असे गणेश राऊत यांचं स्वागत करण्यासाठी मी उपाध्यक्ष संतोष दादांना विनंती करतो की आपण पटकन त्यांचं स्वागत करायचं. त्याच्यानंतर आपल्या मन्वाचार्य गवार समाज यशवंत मनिवान मन्वाचार्य साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. कविंदर दिनेश मुंडे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांचं आपण शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याच्यानंतर किशन भागवत हा फॉर्म भरण्यासाठी अतोनात मेहनत घेतली आणि एटीपीसाठी जे प्रयत्न करत आहे, विनामूल्य सेवा आपल्याला देत आहे, असे मुकुंद वैशोपाल यांचे जोडीदार आदरणीय अतुल मोरे आणि पांढर भागवत यांना विनंती करतो की आपण मागे बसले तालुका अध्यक्ष यांना सर्वांना निलेश भाई ठाकूर आपण आलात, आम्हाला उपकृत केलं. मी अविनाश मोरे यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते त्यांचं स्वागत करायचंय. तसे चंद्रकांत बादिवडे यांना विनंती करतो की आपण पडगणे साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचंय. रमेश जाधव हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. मी पांडुरंग भागवतांना विनंती करतो की आपण आपले शुभ असे त्यांचं सुद्धा स्वागत करायचंय. आणि या ठिकाणी छोटरवाडे मी स्वागत संपलं आणि आलेल्या सर्व मान्यवरांना मी कमिटी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सर्वांचं स्वागत करायचंय. त्यानंतर आपण एक छोटीशी श्रद्धांजली घेणार आहोत. मी सर्वांची नावं घेत नाही, आपल्या संपूर्ण या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. तो कार्यक्रम म्हणजे समाजभूषण पुरस्कार, कारण खर्डीहून खास ते आज आपल्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि परेश दादा आणि प्रीतम दादा हे दोघंही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान व्हावा, पुरस्कार त्यांना देण्यात यावा, याच्यासाठी आपण हा कार्यक्रमामध्ये आपण बदल करत आहोत. आणि ज्यांना आपण पुरस्कार देणार आहोत त्यांच्याविषयी मी थोडक्यात या ठिकाणी त्यांची माहिती मी आपल्याला सांगतोय. त्यांचं जीवनचरित्र या ठिकाणी समाजभूषण पुरस्कार विजेते शहापूर तालुक्यातील व्यक्तिमत्व श्री गणेश राऊत यांचा जीवन प्रवास. जीप चालक ते यशस्वी उद्योजक. शहापूर तालुक्यातील खर्डी येथील गणेश राऊत यांचे 10वीपर्यंत शिक्षण झाले असून त्यांची प्रबळ इच्छा शक्ती व प्रामाणिकपणे काम करण्याच्या सवयीमुळे आज ते यशस्वी उद्योजक झाले. त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती हालाकीची असल्याने त्यांचे 10वीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी जीप पट्ट्यांवर 1 वर्ष जीप चालवली. हे करीत असतानाच ते अनेक गोरगरिबांच्या संपर्कात आल्याने त्यांच्या अडीअडचणी सोडवून सामाजिक काम करत होते. त्यात त्यांच्यावर शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या विचारांचा पगडा असल्याने त्यांनी खर्डी परिसरात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केले. त्यात त्यांच्या अनेक दिग्गज लोकांशी संपर्क आल्याने छोटे छोटे व्यावसायिक कामे घेऊन व्यवसायात उडी घेतली. त्यांचे थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीनुसार त्यांनी नंतर मोठमोठी कामे घेऊन ती प्रामाणिकपणे पूर्ण केली. त्यानंतर दोघा भावांच्या साथीने अनेक मोठ्या कंपनीच्या लँड डेव्हलपमेंटची कामे घेतली व त्यात समाजातील स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार देऊन त्यांच्या कुटुंबांना आधार दिला. सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहत असून ते सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना सरळ असते मदत करीत असतात. परिसरातील गोरगरीब रुग्णांचे जीव वाचावेत यासाठी खर्डी येथे 30 खाटांचे रुग्णालय सुरू करून अत्यल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली आहे. सध्या खर्डी येथे स्वतःचा पेट्रोल पंप व सीएनजी पंप असून आजही त्यांचे मोठे बंधू निवृत्ती राऊत हे पारंपरिक व्यवसाय करीत आहेत. गोरगरीब व अडचणीत असलेल्या गरजवंताला ते सगळं असते मदत करीत असतात. सध्या त्यांचे पेंडर घोळ येथे रॉयल रिसॉर्ट नावाने रिसॉर्ट आहे. विद्यार्थी
प्रबोधिनी शिक्षण संस्था चे संस्था संचालक आहे। शाहपूर आदिवासी विकास मंडळाचे ते संचालक म्हणून काम पाहत आहेत। त्यांच्या सामाजिक व पक्षवाढीची दखल घेत त्यांची नुकतीच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या तालुका संपर्कपदी प्रमुखपदी निवड झाली आहे। असं म्हणतात की जीवनात या भूतलावर प्रगटल्यावर आपण आपला स्वतःचा विकास करताना समाजाचा विकास करावा, समाजाचे ऋण फेडावे। कारण ज्या समाजामध्ये आपण लहानाचे मोठे होत असतो, लहानपणी आई वडील आपले प्रथम गुरु असतात, परंतु त्याचबरोबर व्यक्तिमत्व घडत असते ते समाजामध्ये। म्हणूनच सामाजिक ऋण तेवढेच मोठे असतात। हे लक्षात घेऊन लोहार समाजाच्या माध्यमातून होणाऱ्या सर्व कार्यक्रमात आपण सहभागी होत आहात। नुसता सहभाग न घेता समाजातील असणाऱ्या अडीअडचणी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास होण्याच्या दृष्टीने हे आपण त्यांना सर्वतोपरी मदत करीत आहात। समाज एक संघ राहावा यासाठी आपण पुढाकार घेऊन सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करीत आहात। तरुणांना रोजगार मिळावा यासाठी विविध रोजगार मेळावे आपण समविचारी संघटनांना सोबत घेऊन आयोजित करीत आहात। इवलेकर साहेबांसारख्या समाज संघटकाच्या माध्यमातून मार्गदर्शनाने समाजाला भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आपण अविरतपणे प्रयत्न करीत आहात। हे सर्व करीत असताना आपण एकीकडे शून्यातून निर्माण केलेला व्यवसाय सांभाळून समाज कार्य करीत आहात। आपण व आपल्या परिवाराने उद्योगधंद्यात केलेली प्रगती पाहून आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटत आहे। आपल्या कार्याला आमचा सलाम आहे। आपण हे कार्य करीत असलेले कार्य पाहून आपणा सर्व समाजाच्या वतीने हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमाने आपणास या ठिकाणी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करीत असताना आम्हा सर्वांना अत्यानंद होत आहे। आपल्या पुढील कार्यास लागणार कोटी कोटी शुभेच्छा। खरोखर अतिशय महान अशी विभूती या ठिकाणी आपण या वर्षी समाजभूषण पुरस्कारासाठी त्यांची निवड केलेली आहे। आपल्या मंडळाची स्थापना 2012 रोजी झाली, परंतु रजिस्ट्रेशन 2024 मे त्याच्यामध्ये प्रथम महादेव भाऊ शाबास्कर बेलापूर, त्याच्यानंतर डॉक्टर गुणे यांनी देत आहे। मी आदरणीय सभागृह नेते परेशदादा ठाकूर आणि आदरणीय विरोधी पक्ष नेते प्रीतमदादा आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आदरणीय गणेश राऊत यांचं सन्मान या ठिकाणी करायचं आहे। मी परेश दादा आणि मान्यवर आपल्याला चालले परेश दादा आणि प्रीतम दादा आपल्या शुभांचे या ठिकाणी सन्मान चर्चा करत आहे आणि आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना तसं आहे। या ठिकाणी प्रास्ताविकातून सादर केलं जातं आणि या ठिकाणी प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आपल्या मंडळाचे सचिव, माजी अध्यक्ष आणि आमचे नेते श्री वसंत मोरे यांना विनंती करतो की आपण थोडक्यात या ठिकाणी प्रास्ताविक आपल्या सादर करा। आराध्य दैवत शिवछत्रपती यांना नमन करून त्याचप्रमाणे आपल्या लोहार समाजाचे आराध्य दैवत विश्वकर्मा यांना स्मरून मी आपल्या या आजच्या सभेमध्ये जे पाहुणे आपल्याला लाभलेत, मग दोन वेळा पाहिजे सरांनी सांगितलं आहे, प्रीतमदादा म्हात्रे आणि परेशदादा ठाकूर, त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आज आपण त्या कार्याला सुरुवात केलेली जवळजवळ 11 वर्ष झाली। 2012 आपल्या या पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाची स्थापना झाली। त्या स्थापनेच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा खारीचा वाटा नाही म्हणताना सगळ्यात मोठा वाटा आपल्या महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब जोशी यांनी त्यांच्या संकल्पनेतून आपल्याला समाज एकीकरण करण्यासाठी, समाज एकत्र येण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना त्यांनी सुचवल्या होत्या। त्या कल्पनेला आज फक्त त्या पनवेल तालुक्यातूनच चांगला प्रतिसाद मिळतोय असं दिसतंय। 2012 सुरुवात झाल्यानंतर आम्ही 2014 आपल्या पनवेल तालुका हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि त्यानंतर आपल्या कार्याला खरी सुरुवात झाली। 2014 आपण पहिलं काम केलं, आपल्या पनवेल तालुक्याचं शिरगटती मुक्तिका बनवली। त्यामध्ये आपल्या पनवेल तालुक्यामध्ये किती लोक आहेत आणि काय काय करतायत, उद्योगधंदे काय किंवा नोकरी करतायत, शिक्षण किती आहे, ह्याची सगळी माहिती आपण त्यातून दिली। त्यानंतर
पुढचं पाऊल पुढे पुढे टाकत टाकत काही शाळांना मदतीचा हात दिला. एका शाळेला स्काउट गाईडसाठी शूज दिले, दोन शाळांना वह्या वाटप केलं, दोन शाळांना खेळण्यासाठी साहित्य दिलं, नाईन्या आणि एका अनाथ आश्रमाला अन्नधान्य तसंच खाऊ आणि कपड्याचंही दान केलेलं आहे. आपण या समाज पनवेल तालुका सामाजिक तसंच विकास मंडळाच्या माध्यमातून आपण या सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे. आजपर्यंतची ही वाटचाल आहे ही कोणा एका माणसाने करण्यासारखी की नाही, तर त्यासाठी कमिटी कार्यक्षम असावी लागते आणि ती कमिटी पनवेल तालुका लोहार विकास निंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाची कमिटी जी आहे ती सक्षम आहे असं मी मला सांगायला अभिमान वाटतो. कारण आमचा प्रत्येक सभासद जो आहे खांद्याला खांदा मिळून काम करत असतो आणि त्याचप्रमाणे कुठलीही अडचण आली कुठलंही काय झालं तरी आम्ही सगळे एकत्र बसून काम करतो आणि त्याचं हे चित्र आज आपल्याला पाहायला मिळतं. त्यात समाज हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाची स्थापना करण्याचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला आपल्या समाजाचं समाज मंदिर आणि समाज हॉल असावा या दृष्टिकोनातून आपण सुरुवात केलेली आहे. त्या गेल्या 9 वर्षांमध्ये किती अडचणी आल्या काय झाल्या जवळजवळ 20-25 जागा पाहिल्या आपण, पण त्यातून सुद्धा आपल्याला यश आलेलं नाही. आज ना उद्या ते यश येईल. आता आम्ही काही दिवसांपूर्वी इतरदारांच्याकडे गेलो होतो, त्यांनी आम्हाला कल्पना सुचवली आणि त्या कल्पनेच्या आधारे आपण आता प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या पाठिंब्याने लवकरच आपल्याला जागेचं सहकार्य होईल, त्यांच्या माध्यमातून आपल्याला जागा मिळेल, आपला समाज मंदिर होईल, हॉल होईल अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद मोरे साहेब. आपण थोडक्या मध्ये या ठिकाणी प्रास्ताविक सादर केलं. आम्ही या ठिकाणी आता सांगितलं की आम्हाला विविध संघटनांच्या माध्यमातून डोनेशन हे मिळत आहे. आमचा कार्यकाळ फक्त 9 वर्षाचा आहे आणि या 9 वर्षाच्या काळामध्ये आम्ही 27 लाख रुपये जमा केलेले. खरोखर हे एकटे विषयाचं काम नाही. त्याच्यासाठी मला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या रायगड जिल्ह्याचे माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी या ठिकाणी आम्हाला 5 लाखाची मदत दिलेली आहे. त्यांना माहिती सुद्धा नसेल, परंतु खरोखर सांगायला अभिमान वाटतो. आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी आम्हाला 5 लाखाचा चेक काढून दिला. म्हणजे आमचं काम बघून या ठिकाणी डोनेशनचा ओघ खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे आणि त्याच्यानुसार थेंबे थेंबे तळे साचे करून आज 27 लाखाच्या वर रक्कम आपल्याकडे जमा झालेली आहे. आणि आत्ताच या ठिकाणी आपण ज्यांच्याकडे समाजभूषण पुरस्काराने सन्मान केला त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो आणि त्यांच्याकडे ठराविक रकमेची मागणी केली होती, परंतु त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्यावेळेला गरज लागेल त्यावेळेला मी नक्कीच तुम्हाला मदत करेन. आणि आज सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की त्यांनी आपल्याला आत्ताच 1,11,111 चेक आपल्या हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक मंडळासाठी नव्हे तर संपूर्ण समाजासाठी जे भव्य दिव्य सभागृह होईल त्याच्यासाठी दिलेला आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून गणेश दादा आणि निवृत्ती दादा या राऊत परिवाराचं या ठिकाणी आपण खूप आपण ऋणी राहू. या ठिकाणी आपण आता कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये रमेश जाधव हे सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत. मी परेश दादांना विनंती करतो की आपण त्यांचा आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ घेऊन सन्मान करावा. कारण या ठिकाणी रमेश जाधवांचा आपण ताळ्यावरून त्यांचं स्वागत करूया आणि त्याच्यानंतर सांगायला आनंद वाटेल की आपल्या करावं अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो. कारण आमच्या सन्मान होत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट ताळ्यावाजव सर्वांनी. त्याच्यानंतर आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मान्यवरांना विनंती करतो की आपण बसून घ्यावं. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सन्मान प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून घेऊ आणि त्याच्यानंतर पुढील विद्यार्थ्यांचा आपण सन्मान करून घेऊ. या ठिकाणी कसाऱ्यावरून आलेले व्यापारी ईशा प्रभा मारुती हिला 93% मिळालेले आहेत. खरोखर अतिशय मुली मुलगी ईशा प्रभा मारुती व्यापारी ही या ठिकाणी आलेली आहे. तिच्या वडिलांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा सोबत यायचं आहे. मी परेशजनांना विनंती करतो की आपले शुभ असते त्या आमच्या समाजातील खरोखर गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा, त्यांच्या वडिलांचा या ठिकाणी सन्मान व्हावा. ईशप्रिया ईशप्रभा मारुती व्यापारी कसारा. त्याच्यानंतर 12वी मध्ये
मोरे कृष्ण करुणा चंद्रकांत आलेले आहेत का? मोरे करुणा चंद्रकांत ये पुढे या बारावी मध्ये या ठिकाणी 63% मिळून पास झालेले आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण एकंदाला मात्र यांच्या शुभेच्छेने सन्मान करणार आहोत. त्यांच्या वडिलांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी यायचे. मामागण या ठिकाणी चांगल्या पद्धतीची स्कूल बॅग सॅग या ठिकाणी भेट म्हणून दिली आहे. तसेच या ठिकाणी ग्रॅज्युएशन बीकॉम मध्ये पोरे जीत भारत त्यांनी 10.74 एवढे पॉईंट मिळून तो उत्तीर्ण झालेला आहे. त्यांना विनंती आहे की आपल्या वडिलांच्या सोबत आपण यायचं आहे. मी गणेशजी राहू साहेबांना विनंती करतो की आपण आपले शुभ असते त्यांच्या ठिकाणी सन्मान करायचं आहे, त्याचं अभिनंदन करायचं आहे. त्याच्यानंतर मी या ठिकाणी स्वार्थ साधून घेतोय, माझी मुलगी डिग्री मध्ये या ठिकाणी पास झालेली आहे कॉम्प्युटर इंजिनिअर मध्ये स्नेहल राजेंद्र पायरे, तिला सुद्धा विनंती करतो की तिने तिच्या आईच्या सोबत येऊन त्या ठिकाणी सन्मानाचा स्वीकार करावा. आईने यावं करतो की आपले शुभ असते आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करायचं आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आहे. मी आदरणीय प्रीतम दादांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमा संदर्भात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. तेच पाठवते वाटतं मला. असं खरंच सुरुवात झाली पाहिजे म्हणून असं बोललो. तर आज हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळातर्फे आज वार्षिक महासभा तुमची इथे आयोजन त्याचं केलेलं आहे. सर्वप्रथम पनवेलमध्ये आपल्या या समाजाचे महाराष्ट्रातून येणारे सगळे नेते मंडळी मी तुमचं पनवेलमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि स्वागत करत असतानाच आज या कार्यक्रमासाठी माझे मित्र सभागृह नेते परेशजी ठाकूर साहेब अण्णाच म्हणेन, कारण तुम्हाला जनार्दन जोशी नावाने कोणी ओळखतच नाही, अण्णाच म्हणतात. कारण माझे वडीलसुद्धा जयमंत्री साहेबसुद्धा तुमच्या इथे 2-3 वेळा कार्यक्रमाला नेरळला येऊन गेले असे आपले अण्णा. आणि आत्ताच ज्यांना पुरस्कार जाहीर झाला ते गणेशजी राऊत साहेब आणि समाजातील सर्वच विविध मंडळी, आत्ताच PWDचे आपले रिटायर्ड अधिकारीसुद्धा आलेले आहेत. म्हणजे किती पदं भूषवलेली आज आपल्या या समाजामध्ये नागरिक आहेत. आणि खरोखर पनवेलमध्ये तुम्ही आता येत आहे, पनवेलमध्येच मला वाटतं जास्त या समाजाचा एकदम जोर दिसतोय, जर मी चुकत नसेल तर. अण्णा बरोबर आहे ना? तर खरोखर कारण अण्णांनी सुद्धा 2 वेळेला अध्यक्षपद भूषवलंय. मी आत्ता बोलताना तर तुम्ही कदाचित बघितलं असेल मी 5-7 मिनिटं त्यांच्याशी बोलत होतो. म्हणजे सुरुवात कुठून झाली आणि शेवट आत्ता कुठे चाललोय ते 7-8 मिनिटात त्यांनी मला सांगितलं. एकदा जोरदार टाळ्या अध्यक्षांसाठी झाल्या पाहिजे, कारण समाजाची एवढी तळमळ त्यांना आहे. खरोखर ही व्यक्ती त्या पदास पात्र आहे असं मी जाहीरपणे म्हणेन. आणि हे होत असतानाच आपल्या या समाजातील आमच्या पनवेलमधील मला एका माणसाचे आज मगाशी तुम्ही जेव्हा हे श्रद्धांजलीसाठी उभं राहायला सांगितलं तेव्हा आमच्या अनिल मनेंची मला आठवण आली. आणि अनिल मनेंची आठवण माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला, कारण ती व्यक्ती आमच्या कुटुंबाशी फार जवळीक होतं, त्याचं नातं फार जवळीक होतं. आणि मग मने कुटुंबच पूर्ण असेल, मंदार असेल, नचिकेत असेल, कारण अनिल मने कोविडमध्ये बिचारे गेले. कारण कोविडमध्ये जात असताना आपल्या कळंबोळीला आपलं सेंटर होतं, कोविड सेंटर, तिथे ॲडमिट होते सिडकोच्या याला. मी स्वतः त्यांच्याशी व्हिडिओ कॉल आणि कॉलवर बोललेलो आहे. आदल्या दिवशी ते उद्या गेले आणि एवढं जवळचं नातं होतं. म्हणजे काही असेल ते पेंटर मने म्हणून फेमस होते. घरातला आमचं कुठलंही दोघांच्या घरचं असू दे किंवा इतर कुठलंही काम असलं आणि चांगलं काम पाहिजे ना तर मनेची आठवण ते वेळ घ्यायचे कामाला. मग मी ओरडलो की ते बाबांजवळ कम्प्लेंट करायचे, मग बाबांचा फोन आला की मला गप्प राहायला लागायचं. म्हणजे मनेन पुढे काही चालत नव्हतं आमचं, म्हणजे असं एक नातं होतं. म्हणून आज मी मुद्दामून थोड्या वेगळ्याकडे गेलो, कारण मने कुटुंब, कारण बंदूक रिपेअर हा एक जुना, म्हणजे मला वाटतं मंदार म्हणजे चौथी पिढी आहे त्यांची. चौथ्या पिढीचं काम हे सोपं नाही आहे. सरकारी लायसन्स असून आपण रिव्हॉल्वर किंवा बंदूक रिपेअर करणं रायगडमधील एकमेव आहेत. इथे ठाण्यामध्ये वेगळे असतील पण रायगडमध्ये एकमेव आहेत. असे हे या आपल्या समाजाची माणसं पुढे गेलेत पण कधी असे समोर आले नाहीत.
जसे अण्णा तुम्ही पण कधी समोर नाही, परंतु कसं आहे की हे होत असताना, कारण आजच्या उपस्थितीवरनं दिसतंय, मला वाटतं तुम्हाला या जागेची कमी 100% आहे, म्हणजे जागा ही पुरली नाही. जर तुम्हाला पुढच्या वर्षी लागली तर माझं स्वतःचं, मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे, जे माझे संस्था आमची आहे, नडाळला पंचायत मंदिर तुम्ही ऐकलं असेल, ते आमच्या संस्थेचंच आहे, मी त्याचा अध्यक्ष आहे. लागलीच जागा तर तुम्ही तो हॉल मी तुम्हाला आमच्या संस्थेतर्फे आजच कबूल करतो. पुढच्या वर्षी जर तुमची इच्छा असेल तर, असं काही नाही, यांची परमिशन मी घेतो आजच, काही टेन्शन नाही. म्हणजे असं कसं आहे की समाजासाठी काम करत असताना कुठलाही राजकीय त्याच्यात अडचण त्याच्यात आली गेली नाही पाहिजे, या मताच आम्ही. आणि आम्ही सगळेच काम करत असताना अडचणी अनेक येतात. शेवटी जो काम करतो त्यालाच अडचणी असतात, जो काम करत नाही त्याला अडचणी नसतात, कारण तो कामच करत नसतो. दुसरे एक व्यक्ती आता आमच्या शेतकरी कामगार पक्षाशी एकदम प्रामाणिक असणारे भागवंत साहेब, ते सरपंच राहून आज अर्बन बँकेवर गेलेले आहेत, आपल्या समाजाचे. उद्या अजून दुसरे, आज शिवसेनेतून अध्यक्षपद भूषवताना बघतोय आपण, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी एकदम प्रामाणिक असताना आज बघितलं, त्यांना आपण सन्मानित देखील केलं. हे असे विविध क्षेत्रातील विविध राजकीय पक्षातील हे सर्वच पक्षातील असतील, परंतु हे सगळं होत असताना आपण समाजासाठी एक पाऊल पुढे यायला पाहिजे. आणि आजकाल समाज म्हणजे काय, मी समाज वगैरे म्हणजे जात धर्मबंध हे मानणारा नाही आहे, कुठलंही असू दे, आलं की त्याचं काम झालं पाहिजे आणि आपल्यात जेवढं होईल तेवढं केलं पाहिजे. नाही तर नुसतं मोठ्या मोठ्याने बोलायचं आणि नंतर काम नाही करायचं कोणने, हे असलं काम नाही करायचं, जेवढं होईल तेवढं बोलायचं. म्हणजे अण्णा, हे तुमचं सरळ वाक्य मी सांगितलं जरा सगळ्यांना. आणि मगाशी एक उल्लेख राहून गेला, तुम्ही जे आमचं स्वागत केलं आणि त्याच्यात आपल्या ज्या समाजाच्या सगळ्या भगिनी आणि सगळ्या बोलत होत्या, त्यातल्या उपाध्यक्षांच्या मिसेस देखील आहेत, तर मगाशी बोलताना अचानक फुलं उडवली. मला वाटलं फुलं इकडे तर आली ना, आमच्याकडे फुलं अशी उडली कशी. पण जे केलं ना, खरोखर हे मी पहिल्यांदा बघितलं, गाताना तू एकदा जोरदार गाळ्या यांच्यासाठी देखील झालं पाहिजे. खरोखर हे खूप छान, आता हे मनातच बसलं, कारण मी पहिल्यांदा बघितलं. कुठेतरी दुसरीकडे स्पीच भाषण करताना आम्ही सांगणार तेव्हा आपल्या समाजाचं नाव घेणार, हे असंच सगळं चालत असतं. पुन्हा एकदा आज पनवेलमध्ये मी मनापासून तुमचं कौतुक करतो, स्वागत करतो. आणि कधीही काही असेल, जसं इथे दानशूर व्यक्ती म्हणून सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, सन्माननीय जैन मंत्री साहेब यांची नावं आहेतच, आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल नाही ठेवू शकत, परंतु आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतोय की त्या दिशेने वाटचाल करताना हे देखील उघड सांगितलं पाहिजे. तुम्हाला समाजासाठी काही असेल, खरोखर आज एक आकडा आलाय, पुढे तुम्हाला जागा चांगली मिळाली मागे मी सांगितलं, तर त्याच्यासाठी काही मटेरियल लागेल, काही लागेल, तेव्हा एक मी तुम्हाला सांगितलं आर्किटेक्चर प्लॅन असेल त्याचं तुम्ही काढा, त्यासाठी आम्ही समान मदत करू, एवढं देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे याच्यात काही हे आज बोलून गेलो असं नाही, तुम्ही लवकरात लवकर मागे लागा. मी मागे त्याच्यासाठी 2-3 आयडिया दिल्या होत्या, त्या तुम्ही करा. अजून इतर कोणाची परिचित सोबत भेटा, काही टेन्शन नाही, जेवढं होईल आमच्यात तेवढं आम्ही नक्कीच तुम्हाला सहकार्य करू, एवढंच आजच्या दिनी सांगतो. आजच 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्यांचा आजच आम्ही शेकापक्ष म्हणून आम्ही एक सत्कार समारंभ केला, जवळजवळ 600 विद्यार्थी आले होते. आज देखील आपल्या समाजाच्या या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आहे, मी तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि 10वी आणि 12वी हा टर्निंग पॉईंट असतो आपल्या आयुष्यातला, तर नक्की तुम्ही लक्षात ठेवा, काय निवडाल ते व्यवस्थित निवडा आणि सोबत आपल्या समाजाला, आई वडिलांना, कुटुंबाला घेऊन जायचं आहे. एवढ्याच आज शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि तुमच्या भावी वाटचालीस मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि अण्णा आणि आपण सगळ्यांनी मिळून आम्हाला इथे जे बोलून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल देखील धन्यवाद देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी सांगितलं की दानशूर व्यक्तींचं ओघ या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे पाहायला मिळतोय. ज्या वेळेला आम्ही निमंत्रण देण्यासाठी सभेचं पाहुणे म्हणून आपण याल का हे सांगण्यासाठी ज्या वेळेला आम्ही प्रीतमदादा मात्र्यांच्या घरी गेलो त्यावेळेला त्यांनी आम्हाला लगेच होकार दिला, परंतु त्यांनी पुढे जाऊन एवढं पण सांगितलं, माझी काय तुम्हाला मदत लागेल का. त्यांनी एवढं पुढे जाऊन आणखी स्पष्ट सांगितलं, मदत म्हणजे तुम्हाला कार्यक्रमासाठी आर्थिक मदत कोणती हवी असेल तर मला लगेच सांगा, मी तुम्हाला देण्यास तत्पर तयार आहे. परंतु त्यावेळेला आम्ही त्यांना सांगितलं कार्यक्रमासाठी आम्हाला तुमच्याकडनं मदत नकोय, ज्या वेळेला आमचं समाजवाद होईल त्यावेळेला लागणारी मदत तुम्ही आम्हाला करा, हे आम्ही त्यावेळेला त्यांना सांगितलेलं. आणि नक्की रामशेठ ठाकूर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवणारीही मंडळी आहेत, कारण प्रीतमदादा म्हात्रे आणि परेशदादा ठाकूर हे आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवत आहेत.
आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी पुढील त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आपण आलात आणि त्यावेळेला त्यांनी एक शब्द सांगितलं की कार्यक्रमाला तुम्ही यायचं आहे परंतु आम्हाला परेशजना ठाकूर साहेबांना सुद्धा बोलवायचं आहे. त्यावेळेला त्यांनी एक शब्द सांगितलं की बिंदास बोलवा, तुमचा हा कार्यक्रम राजकीय नाही, सामाजिक आहे, सामाजिक कार्यामध्ये राजकारण आणायचं नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितलं. तसंच आम्हाला परेशजना ठाकूर यांनी सुद्धा सांगितलं की प्रीतम दादा येणार आहेत, बिंदास बोलवा. म्हणजे अशा मोठ्या मळाचे पाहुणे मंडळी आज आपल्याला पाहुणे म्हणून या ठिकाणी लाभली. खरोखर जोरदार टाळ्या वाजवून आपण या मान्यवरांचं खरोखर असे जर कार्यकर्ते लाभले, नेते लाभले, तर आपला विकास व्हायला वेळ लागणार नाही. आपण मोठ्या मनाने सांगतो की आमच्या समाजाला 100 वर्ष झाली, पण 100 वर्षात आपण कुठेही एखादा समाज अहो सुद्धा बांधू शकलेलो नाही. ही आपली काय आहे, शोकांतिका आहे. हे कुठेतरी बदल व्हावा याच्यासाठी आम्ही तुमच्यासारख्या पाहुणे मंडळींना बोलवतो आणि आमच्या समाजातील कानाकोपऱ्यातील या ठिकाणी जी मंडळी येते त्यांच्या समोर आम्ही हा उहापोह करत असतो. या ठिकाणी परेशजना ठाकूर यांना सुद्धा पुढील कार्यासाठी जायचं असल्या कारणाने आपण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी विनंती करूया. कुंदलोन तालुका सामाजिक विकास मंडळाच्या या 8व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले वासपुरे मान्यवर पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते माननीय प्रीतम म्हात्रेजी, त्याचबरोबर आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय राजेंद्र पायरेजी, उपाध्यक्ष संतोष जाधव, बालचंद्र कदमजी, वसंत मोरेजी, आज ज्यांचा या इथे सर्वांचे पुरस्कार म्हणून देऊन ज्यांचा सत्कार होत आहे, ज्यांनी समाजासाठी भरपूर काही असं केलेलं आहे आणि मित्रांच्या समोर आदर्श उभा केलेला आहे, असे मान्यवर माननीय गणेश राऊतजी, त्याचबरोबर या हिंदू लोहार समाजाचे महासंघाचे अध्यक्ष माननीय जनार्दन जोशीजी, पांडुरंग भागीवनजी, त्याचबरोबर येथे उपस्थित असलेले निवृत्ती पांडुरंग राऊत, यशवंत मनाचार्य, दिनेश पवार, अतुल शेट्टे, राजेशजी सोमवंशी, भरत व्यापारी, गणपत कदम, शशिकांत दळवी उपस्थित या इथे नुकताच त्यांचा ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार झाला असे आणि नंतर सुद्धा त्यांचा सत्कार झाला असे सर्व विद्यार्थी आणि समाजाचे सर्व बांधव आणि त्याचबरोबर हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ज्यांनी प्रचंड अशी मेहनत घेतलेली आहे असे या आपल्या या समाजाचे सर्व स्वयंसेवक आणि मित्रांनो, आज या इथे ही 8वी सामाजिक विकास मंडळाची वार्षिक संस्थान सभा ही साजरी होत आहे. मुळामध्येच या एखादी संस्था ही चालवणं, ती मोठी करणं आणि ती अविरत चालवणं, चालवताना त्याचा फायदा हा समाजातील विविध घटकांना होणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. अशा प्रकारचं कार्य हे या इथे राजेंद्र पायरेजी आणि त्यांचे सर्व सहकारी करताना पाहून खरोखरच मनाला आनंद होत आहे. मी त्यांचं अभिनंदन करेन की खरोखर चांगल्या प्रकारचं कार्य आपण या इथं उभं केलेलं आहे आणि त्याचा फायदा हा समाजातील आपल्या सर्व घटकांना त्याचा होतो आहे आणि म्हणूनच आज आपल्या कार्याची पोच पावती म्हणूनच आज इथं एवढी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी ही या कार्यक्रमाला झालेली आहे. खरोखर चांगल्या अशा प्रकारचं कार्य आपण करताय. जेव्हा समाजामध्ये वावरताना आपल्याला जेव्हा आपला स्वतःचा चरितार्थ चालवायचा असतो, स्वतःचा चरितार्थ चालवताना आपल्याला अनेक अडचणींना आपल्याला प्रत्यक्ष सामोरं जायला लागतं. अनेक गोष्टी ह्या प्रत्यक्षपणे सामोरे येतात, अनेक गोष्टी अशा असतात की आपल्याला माहिती पण नसतात की त्या आपल्यासाठी इथे समाज आहे तो आपला वावरतो आहे, समाज आपल्यासाठी इथं प्रयत्न करतो आहे. असा हा समाज हा आपल्या नेहमी पाठीशी उभा राहणं हा अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी तो संघटित असणं सुद्धा आवश्यक आहे. हे संघटित आपल्या समाजाला संघटित ठेवण्याचं काम हे या इथे आपला हिंदू लोहार समाज हा करतो आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे इथं करतो आहे. म्हणून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या इथं आपल्या समाजाची सर्व मंडळी या इथं उपस्थित झालेली आहेत. खरोखरच आपलं कार्य हे अतिशय चांगल्या स्वरूपाचं आहे. माननीय प्रीतम म्हात्रेजी यांनी नुकताच या इथं सांगितलं त्या प्रकारे या इथे हिंदू लोहार समाजाच्या विविध संकटांमध्ये किंवा जेव्हा जेव्हा संत या इथं एक सध्या काही प्रसंग जेव्हा उभे राहतात त्यावेळेला प्रीतम म्हात्रेजी असतील, रामशेठ ठाकूर साहेब असतील, जय म्हात्रे साहेब असतील, हे नेहमीच उभे राहिलेले आहेत आणि त्याचप्रमाणे गणेश रावजी हे सुद्धा
त्या प्रकारे सिद्ध कार्य करत असतात आणि त्यांनी त्यांच्या कार्याच्या द्वारे या एक आदर्श उभा केलेला आहे. मग तो हॉस्पिटल असेल किंवा त्याच्याचबरोबर व्यापारी असे सांगतात त्यांनी इथं अनेक सेवा सुविधा ह्या इथं समाजाला आणि म्हणजे समाजाला म्हणजे फक्त सांगता काही सांगता हिंदूंवर समाजाला नाही तर समाजाच्या विविध घटकांना सुद्धा त्यांनी या सुविधा पुरवलेल्या आहेत आणि म्हणूनच आज ते यशस्वी झालेले आहेत आणि म्हणूनच ते आदर्शवत असे झालेले आहेत आणि सर्वांना आज सतत त्यांच्या त्यांच्या आदर्शाप्रमाणे काम करण्याची इच्छा ही जागृत झालेली आहे. अशा अशा प्रकारचं सत्कार करत असल्याबद्दल मी हिंदू लोहार समाजाच्या या पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाचं मी इथे अभिनंदन करेन आणि त्याचप्रमाणे गणेश रावजींचं सुद्धा मी इथे अभिनंदन करेन की खरोखर चांगल्या प्रकारचं कार्य आपण या इथे करत आहात आपल्याला आणि आपल्या हिंदू लोहार समाज पनवेल तालुक्याला पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाला मी इथे शुभेच्छा देतो आणि पुढील काळातही जेव्हा जेव्हा इथे आमच्याकडून आपल्या समाजासाठी समाज बांधवांसाठी समाजाच्या सर्व घटकांसाठी जेव्हा काही करण्यासारखं योग्य असं सांगता आम्हाला त्याच्यामध्ये आपल्या प्रगतीमध्ये कधीही आम्हाला खारीचा वाटा आम्हाला उचलता आला तो उचलण्यामध्ये आम्हाला नेहमीच आनंद वाटेल शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. आपण या ठिकाणी खूप अतिशय सुंदर असं मनोगत या ठिकाणी आम्हाला व्यक्त केलेलं आहे आणि मगाशी प्रीतम दादांनी सांगितलं की या ठिकाणी सुंदर असं गीत गाण्याचा कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला ऐकायला मिळाला. आपण इतर कार्यक्रम बघतो त्या कार्यक्रमामध्ये भाड्याने बोलवले जातात कलाकार आणि तो कार्यक्रम साजरा केला जातो किंवा शाळेतली मुलं मुली असतात परंतु या ठिकाणी जवळजवळ 7 वर्ष आमच्या समाजातील साईली संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व भगिनी या ठिकाणी येऊन स्वतः जवळजवळ महिनाभर प्रॅक्टिस करतात आणि तुम्ही परंतु मी तिन्ही गाणी पूर्ण त्याच्याकडे बोलून घेतली त्याच्याबद्दल खरोखर या ठिकाणी आपलं कौतुक मी पाहुणे मंडळींना या ठिकाणी रजा घेण्याची विनंती करतो. आपण आलात आणि आम्हा सर्वांना खूप छान मार्गदर्शन केलं समाज चांगल्या पद्धतीच्या ठिकाणी पार पाडण्यासाठी सहकार्य केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. असंच सहकार्य आम्हाला यापुढे आपलं राहील अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. सभा आपली चालूच राहील. मान्यवरांना पुढील कार्यक्रमासाठी जायचं असल्या कारणाने चार्टर्ड अकाउंटंट आदरणीय अतुल शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा अमूल्य वेळ आपल्याला लाभलेला आहे. टाळ्या वाजवून आपण त्यांच्या ठिकाणी सन्मान करणार आहोत. तसे त्याच्यानंतर आपल्याला त्यांचा सन्मान करायचा आहे ते आपले उसरणी आपण प्रमुख पाहुणे आहेत परंतु आपण जास्त असताना विकसित करण्यासाठी या ठिकाणी काढल्या काळ्या बाजूला आपण जोरदार काळ्या बाजूला घेतल्या जाईल असं आपण सन्मान करणार आहोत. प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांच्या ठिकाणी सन्मान केला जात आहे. आपण टाळ्या वाजवून त्यांच्या ठिकाणी सन्मान करूया त्यांनी आपल्या भावनेचा स्वीकार करावा कारण त्यांनी कोणत्याही पद्धतीचा मोबाईल नंबर घेताना आज त्यांनी या कार्यक्रम या ठिकाणी साजरे केलेले. तसे प्रसाद फरार आहेत का? तसे या ठिकाणी गायनासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्या साईली संतोष जाधव यांना आपण पर्स घेऊन या ठिकाणी स्वागत करणार होतो. पर्सन नंतर मोरे यांच्या ठिकाणी मी या ठिकाणी स्वागत करत असताना सांगायला आनंद वाटेल की आपल्या सर्व तालुक्यांचे अध्यक्ष मी प्रवीण मोरे यांना विनंती करतो की आपण प्रकाश बोराडे यांचा सन्मान करायचा आहे. गौरी यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. माझे सहकारी दिनेश मुंडे हे पूर्ण सगळा सहज तपशील वाचून दाखवून हिंदू समाज पनवेल सामाजिक विकास मंडळ पनवेल आढावा 31/3/2023 पर्यंतचा अहवाल मी वाचून दाखवला आहे.
मागील जे शिल्लक 35,396 समाज वर्गणी 31,000 समाज वर्गणी देणगी 5,582 आणि देणगी 14,122 शैक्षणिक साहित्य वाटप राज्य जिल्हा परिषद शाळा 14,500 धामणी दिनदर्शक तथा 16 डिसेंबर 35,100 यावरती व्याज भेटलेलं आहे 74,478 आणि इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे 2,050 एकूण जमा झालेलं आहे आणि 27,99,228 रुपये एकूण टोटल जमा झालेली आहे. शैक्षणिक साहित्य वाटप ते 13,420 धामणीचा दिनदर्शक प्रकरणी 25,600 डिसेंबर 2022 आणि फी 7,000 ऑनलाईन 31,075 रुपये. बँक एक जमा अकाउंट नंबर एक आहे 31,245,298 आणि बँक 2,60,773 रोख जमा 3,992 असे एकूण शिल्लक 27,50,033 रुपये एकूण मध्ये जे जमा दिले आहे ते 31,3,2023 पर्यंत. तीन वर्षाचा पूर्ण अहवाल आहे. याच्यामध्ये आपल्याला आत्ता 31 मार्च पर्यंत आपणाकडे 27,50,033 रुपये आपल्याकडे जमा आहे. तर ही आपली 17 वर्षातली मेहनत आहे एवढी जाणत. त्यातले आपण जो जो 25 लाख रुपये एवढे वर्ष आपण जागा आज घेऊ उद्या घेऊ त्यामुळे आपल्या सेविंग खात्यात होते ते आपण ह्या वर्षी त्याच्या 25 लाख FD मध्ये ठेवले की जेणेकरून आपल्याला 5-6 महिने का होईना इमर्जन्सी मोडता येतील आणि ते आपल्याला त्या थोडं चांगल्या प्रकारे व्याज मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याकडे आता 27,50,033 रुपये शिल्लक आहेत मार्च 2023 पर्यंत. आणि जो काही हा जो खर्च होतोय ही सभा किंवा कुठे काही जो होतोय त्यावेळेस हे जे कार्यकारी मंडळ आहे तो सर्व खर्च कार्यकारी मंडळ करत असतं. त्यामुळे आज हा पनवेल तालुक्याचा तुम्हाला हा चढता क्रम दिसत आहे. तर माझी सर्व तालुक्यांना हीच विनंती आहे की त्यांनी देखील याचा याप्रमाणे तुम्ही ही युक्ती लागू करून तुम्ही देखील असाच आपला चढता क्रम करावा. आणि माझा हा जो आमचा जो खर्चाचा आहे तिथे आम्ही थांबतो. थँक्यू. प्रत्येक समाजाच्या सदस्यांना अशी एक परत प्रत्येकाला भेट पोहोच होईल त्यांनी ती बघून काय कमी जास्त असेल तर खजिनदार मी निश्वास मुंडे आणि अध्यक्ष राजेंद्र पायरे आणि उपाध्यक्ष संतोष जाधव यांना येऊन तुम्ही काय कमी असेल तर तुम्ही येऊन आम्हाला विचारा नसेल तर नाही आहे ना जमा खर्च मंजूर. बसायला जागा सुद्धा कमी पडलेली आहे. त्याबद्दल मी एक अध्यक्ष या नात्याने दिलगिरी व्यक्त करतो आणि आपली क्षमा मागतो. आपला घरचा कार्यक्रम समजून आपण एक 2 तास या ठिकाणी उभे राहिले आहात. अजून थोडा वेळ उभं राहा अशी माझी इच्छा आहे. आताच्या कार्यक्रमासाठी उरण तालुका अध्यक्ष राहुल कोशे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंसुद्धा आपण या ठिकाणी शाळाला पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणार आहोत. सुस्वागतम स्वागतम आगतम. आता आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत तो म्हणजे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा. आपण दरवर्षी काय करत असतो म्हणजे तिथे इतर तालुक्यात राहणारी जी मुलं आहेत ती सुद्धा चांगला अभ्यास करून त्या ठिकाणी पास होत असतात आणि आपला करिअर घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. अशा मुलांचा सुद्धा कुठेतरी गौरव व्हावा याच्यासाठी आम्ही मीटिंगमध्ये विषय मांडला आणि तो सर्वांनी मंजूर केला आणि सभेत ग्रुपवरती फोन सुद्धा टाकली की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे परंतु येताना आपण मुलाला आणायचं आहे. ज्यांनी ज्यांनी मुलं आणलेली आहेत त्या मुलांचा या ठिकाणी सन्मान होणार आणि त्या मुलांना या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार नाही याची फक्त नोंद घ्यायची आहे. आपण 10वीला जे विद्यार्थी पास झालेले आहेत त्यांचं मी नाव वाचतो. असतील त्यांनी आपल्या पालकाला घेऊन या ठिकाणी यायचं आहे. जगदीश यायचं आहे. मी या ठिकाणी यशवंत मनवाचार्य यांना विनंती करतो की आपण उभा आहे या ठिकाणी. स्कूल बॅग आपण त्यांना देत आहोत. 10वीला 72% मार्क्स मिळालेले त्याच्यानंतर मुकुंद भागीवंत प्रांजली मुकुंद आली आहे ना यापुढे आपल्या वडिलांच्या सोबत आईच्या सोबत यायचं आहे. हिला 500 पैकी 434 गुण मिळालेले आहेत 80%.
मिळालेले खरोखर जोरदार असे तळ्या वाजवून आपण तिचं अभिनंदन करूया. मुकुंद बाकीवंत हे सुद्धा आलेले आहेत. त्याच्यानंतर खंडारे यश हरिचंद्र आपण सुद्धा यायचं पुढे. या ठिकाणी मुकुंद बाकीवंत चिंद्रन या ठिकाणी आलेले आहेत. मी नृत्यदलाने विनंती करतो की आपण आपले शुभ असते त्यांच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनीला बक्षीस देऊन त्याचा आपण पुढे वर्ग करायचं. खंडारे यश आले ना काही मागून देऊ. पायल पुंडलिक मुंडे आलेले आहेत ना शशिकांत मोरे वेदांत हेमन आपे राहुल सूरत संजय पवार नेहा राजेश कळसोळी वाशिम आले आहेत. बालकृष्ण मी या ठिकाणी वसंत बागवत म्हणजे आपले सुभाष ते आपण बक्षीस द्यायचे. चंद्रकांत व्यापारी यांना विनंती करतो की आपण कोणी बक्षीस द्यायचंय. मोरे मंडळी मी आपल्या पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाचे माजी मार्गदर्शक श्री जगताप मुंडे जागृती सन्मानित आहे. मुंडे फ्रेंड विदेशांना 55% मार्क्स इंग्लिश मिळेमधून मिळालेले आहे. कदम तन्वी भालचंद्र आलेले. अध्यक्ष नत्रम जगता त्यांना विनंती करतो. जय आदिर मुंडे दीपक जिल्हे मोरे तेजस दिनेश यांच्या शाळेमधून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करूया. स्वच्छता जुळी कपडे चेंज करायला गेले आणि आपण ज्या उद्देशाने या ठिकाणी उपस्थित झालेलो दिनेश मोरे आपला मुलगा पण जरा इथल्या अध्यक्षांनी जरा पटकन एक बॉम्ब टाकला. कुठल्याही अधिकारी विनंती न देता पटकन मला मंचावर बोलवलं मनोगत व्यक्त करता त्यावर त्यांचे धन्यवाद. पनवेल तालुक्याविषयी सांगायचं तर
आपला लोहार समाज संघाची कार्यकारी मंडळी बरेच वर्षापासून इथे कार्यरत आहे. माझ्या तरी दृष्टीने जवळपास 80-85 पासून तरी लहानपणापासून यात बरेच कार्यकारिणीची मीटिंग्स वगैरे व्हायचं. परंतु पनवेल तालुक्यांनी 2012 पासून जो त्यांनी सामाजिक कार्य हाती घेतलं आणि गेल्या 10 वर्षात त्यांनी जी प्रगती केलेली आहे ती वाखाणण्याजोगी आहे. आणि एक म्हणायला गेलं पाहिजे की बाप से बेटा सवाई जसं म्हणतात, म्हणजे मूळ कमिटीपेक्षा आता सध्या पनवेल तालुक्याची कमिटी एक भारदस्त झालेली आहे. किंवा त्यांचं आर्थिक स्वरूपात कृपया किंवा सामाजिक कार्य पण ते विविध सगळ्या लोकांना मदत करतात त्याबद्दल एक चांगलं आहे. तर त्याबद्दल आपण मला वाटतं पुन्हा एका टाळ्या वाजवायला पाहिजे विविध उपक्रम. आणि असं नाही तरी प्रत्येक वर्षी हे त्यांनी कार्य करत आहेत आणि इतर तालुक्यांनी पण त्याचा म्हणजे त्यांचा आहे त्यांचं तसं मार्गदर्शन घ्यावं. मला वाटतं अजून इतर तालुका पण व्यवस्थित त्या मार्गदर्शन वगैरे करून पुढे पुढे येत आहेत. परंतु येतील परंतु त्यासाठी पनवेल तालुक्याला तर त्यांचे आभार. थँक्यू. या ठिकाणी आपलं मनोगत थोडक्यामध्ये घेतलं. आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात तसेच या कार्यक्रमासाठी कांदिवलीवरून आलेले कमलाकर तुकाराम कोळे आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. आपण मनापासून उभे आहात आम्हाला याची जाणीव आहे. आपण या ठिकाणी मार्गदर्शन करण्यापूर्वी या ठिकाणी आपण ज्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केलं त्यांच्या सौभाग्यवतीनं सुद्धा या ठिकाणी आपण आमंत्रित केलं होतं. परंतु त्या या ठिकाणी काही आलेल्या नाहीत. परंतु त्यांच्यासाठी आणलेली भेटवस्तू तिचा त्यांनी स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. मी सायली जाधव आणि काजल मोरे यांना विनंती करतो की आपण शुभहस्ते आपल्या शुभहस्ते मी गणेशराव साहेबांकडे त्यांची भेटवस्तू सुपूर्द करावी आणि त्यांनी त्या भेटवस्तूचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतो. आपण त्याला संबंधित बोलवलं होतं त्याच्यासाठी आपण साडी घेतली होती परंतु त्या काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित झालेल्या नाही. त्याच्यानंतर आपण राजेश समोरशी साहेबांचं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री माझे हरिभाऊ समासे आजचे सरकार मंत्री माझे मित्र गणेशजी राऊत त्यांचे बंधू निवृत्ती राऊत या मंचावर असलेले आमचे सभाज्येष्ठ यशवंतराव मर्माचार्यजी आपले हिंदू लोहार समाज संघाचे अध्यक्ष अखिल भारतीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री अण्णासाहेब जोशी आता नुकतेच केंद्र प्रमुख म्हणून नियुक्त झालेले आमचे मित्र भागवत सर आणि मागे बसलेली सगळी मंडळी समोर असलेली सगळी आपली समाज बांधव बंधवणी बहिणी एवढा मोठा हॉल इतका भरगच्च भरलेला पाहिला. राजेंद्र पायरे तुम्ही अध्यक्ष आहात ना तुम्हाला तुम्ही थोडा काळा टीका लावा दिसत लागेल तुम्हाला असं इतका मोठा भरगच्चा कार्यक्रम द्यावा लागेल कारण असे कार्यक्रम बघायला मिळत नाही. हॉल नेहमी खाली असतो मी बरेच कार्यक्रम जातो 2-4-5 रांगा भरलेले असतात आणि बाकी सगळ्या खाली असतात पण राजेंद्र पायरे डोकं लढवलं मुद्दाम छोटा हॉल घेतला म्हणजे लिस्ट नको असतात आणि एवढी भरगच्च सगळी मंडळी आली नाही तसं नाही गंमत केली पण सांगतो तुम्हाला मागच्या कार्यक्रमाला पण मी इथे आलो होतो. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य पनवेलचं की पनवेलचा महिलांचा प्रतिसाद फार मोठा असतो खूप महिला म्हणजे पनवेलच्या महिलांचा प्रतिसाद उतरला किती बोलावा तेवढं नेतीच आहे सगळ्या परिचय. पनवेलचा इतिहासच मोठा रंजक आहे. पनवेलचं नाव पनवेल या 6 तलावांचं पनवेल म्हणून म्हणलं जातं. यादवांच्या मध्ये ऍक्च्युली कसं बघायला गेलं तर पनवेलचा इतिहास तुम्हाला सांगायची गरज नाही. पनवेलचं नाव पनेल पल्ली होतं पूर्वी यादवांच्या काळात बरं का राऊत साहेब. आणि एकेकाळी हा सगळा परिसर हा मुलुक हा गुजरातच्या सुलतानाकडे होता. नंतर तो कालांतराने आदिलशहाकडे आला आणि तुम्हाला सांगायला हरकत नाही की छत्रपती महाराजांनी 1657 साली कल्याणचा सुभा जिंकला आणि सुभाजामध्ये हा पनवेल 1600 पहिला सामील झाला लक्षात ठेवा. 1852 पहिली महानगरपालिका पहिली नगरपालिका ही पण महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका हे पनवेलचं वैशिष्ट्य. पनवेलमध्ये आगरी कोळी आणि कराडी लोकांचं जास्त साम्राज्य मला मानतो माहिती आहे मला तरीसुद्धा आपला हा लोहार समाज इथे आपलं अस्तित्व टिकून आहे याचं कारण असं आहे
जी या पनवेल लोहार समाजाला अतिशय मोठी मोठी मोलाची माणसं सापडली लाभली ज्यापैकी मला माहिती आहे की पांडुरंग मने त्र्यंबकेश मोरे किंवा अनेक अनेक माणसं अशी होऊन गेली इथे की ज्यांनी लोहार समाज एकसंघ बांधून ठेवला टिकवला. मला आठवतं मला सांगितलं कारण मला माहिती आहे माझ्या बायकोचं हे आजोळ आहे आणि इथून असलेलं जासई गाव हे सुद्धा माझ्या माझं आजोळ लागतं माझ्या म्हणजे मामांचं गाव लागतं. ते त्र्यंबकेश मोरे हे प्रसिद्ध अतिशय मोठे उद्योगपती होते मला माहिती आहे त्यांच्या सोनं इथे सगळे आहेत आणि एकेकाळचं मोठं प्रस्थ. त्याच्यानंतर पांडुरंग मने यांचा तर बंदुकीचा कारखाना म्हणजे मी सातवी आठवी दहावीत असताना आम्ही पांडुरंग मने माझ्या माझ्या नात्याने मामा मामा लागतो तर त्या काळामध्ये बंदुकीचा कारखाना असणं ही फार मोठी गोष्ट होती लक्षात ठेवा. एक लोहार आपण नेहमी आयरनच्या बाजूला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये ही पनवेलकरांची श्रीमंती आहे लक्षात ठेवा. पनवेलकरांची श्रीमंती विसरून चालणार नाही आपल्याला. खूप काही पनवेलकरांबद्दल बोलता येईल अतिशय स्तुत्य कार्यक्रम यांनी केलेला आहे. मला वाटतं महाराष्ट्रात अशी एकमेव तालुका संघटना आहे जिच्याकडे 27 लाख रुपये जमा आहेत लक्षात ठेवा. ही फार मोठी गोष्ट आहे फार मोठी गोष्ट आहे. आणि अनेक संघटना ज्यांच्याकडे 5000 रुपये सुद्धा नसतात पण या संघटनेने आपल्या कलाकौशल्याने विशेषतः राजेंद्र पाहिले संतोष देशमुख आमचे वसंत मोरे अन्य मंडळी सगळी सगळ्यांचं नाव घेत नाही मी पण या मंडळींनी खरं प्रामाणिकपणे काम केल्यामुळे त्यांना इतका मोठा प्रतिसाद मिळतो. माझ्यासारखं एका सामान्य नागरिकाला सामान्य लोहाराला तिने मी बोलवतात हे माझं भाग्य समजतो की मला त्याच्या कार्यक्रमाला इथे यावं मिळतं. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की आमचे मित्र गणेश राऊत मला माहिती नाही ही व्यक्ती कोण आहे. मी अनेक भारतभूषण बघितले तर अनेक समाजभूषण बघितले पण याचं समाजभूषणाचा कार्यक्रम ज्यावेळी होतो त्यावेळी आपली उपस्थिती तिथे यायला पाहिजे या कर्तव्य भावनेतून मी इथे आलो. कारण असं आहे की तुम्हाला सांगतो की इसका नाम ही काफी आहे गणेश राऊत हे नाम ही काफी इथं दोनदा खेळा तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही कुठल्या कोणाकडे हात पसरायची गरज नाही पदर पसरायची गरज नाही बरं का. तुम्ही फक्त आवाज करा त्याची फक्त एकच लाख मिळतील लक्षात ठेवा. अजून तुम्हाला पुढच्या वर्षी बघा किती किती लाख मिळतील तुम्हाला तुमच्या वतीने उतरली त्यांना धडकी भरली हरकत नाही पण मी सांगतो तुम्हाला. आणि मग तुम्ही 1 लाख दिला तर मग आमची जरा हे होते हो गडबड होते मग आम्ही पण देतो पण 1 लाख देऊ शकेल त्याला अशी परिस्थिती आहे मग आमचा आमचा आवाज धरला जाऊ गंमत करतो. तर असे हे महान उद्योगपती आपल्याला लाभले इथे गणेश राऊत यांचं शहापूरमध्ये खूप मोठं काम आहे नाम आहे धाम आहे. आणि अशा या महान व्यक्तीला आज समाजभूषण पुरस्कार दिल्याबद्दल मी राजेश पायरे आपल्या राजेंद्र पायरे त्या सर्व टीमचं अभिनंदन करतो आभार मानतो. यांचं वैशिष्ट्य असे की जी भाऊ आहेत निवृत्ती गणेश आणि निलेश निलेश यांच्या आईला ॲक्च्युली बोलावलं पाहिजे होतं त्या मातोश्रीनी यार अशा 3 मुलांना सूर आणि पराक्रमी मुलांना घडवून त्या मातोश्रीचा इथे सन्मान करावा पाहिजे अशी मी विचारली. तुम्हाला सांगतो मी यांच्या आई वडिलांचा 2001 साली पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार केला होता लक्षात ठेवा. पालकमंत्री बडियाला इथे मी कार्यक्रम केला होता आणि याच्या आई वडिलांचा वडील आज नाही त्याचे पण त्याला तुमचं कार्य तुमचा पाठिंबा असाच आमच्या समाजाला यापुढे लाभो अशी इच्छा व्यक्त करतो. अनेक मान्यवर मंडळी इथे बसलेली आहे अण्णाभाऊसाठी आपलं जोशीसारखं इतकं महान व्यक्तिमत्व आपल्यासमोर इथे आहे त्याचंही मार्गदर्शन तुम्हाला ऐकायचं आहे. मला एका माझ्या आतेभाऊचा ॲक्सिडेंट काल झाला आणि त्याला उगाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे तर अतिशय भीषण असा ॲक्सिडेंट झाला आणि त्याला आता मला बघायला द्यायचं आहे त्याच्यामुळे याची परवानगी घेऊन मी तुम्हाला सांगते मला 2 शब्द बोलू द्या. कौतुक करण्यासाठी मुद्दा मी इथे आलो की ही मंडळी खरोखर चांगलं काम करते माझ्यापर्यंत मला जेवढं काही तुम्हाला शक्य देता येईल मी तुम्हाला सांगतो. मी तुम्ही ज्या दिवशी जमीन ताब्यात घ्याल परत सांगतो बरं का. आणि एक लोहार बोलतोय लक्षात ठेवा राजकारणी मी नाही आहे त्यामुळे थापा मारणार नाही मी पण ज्या दिवशी तुम्ही बांधायला सुरुवात कराल त्या दिवशी मी तुम्हाला 5 लाखापर्यंत साहित्य 5 लाखापर्यंत साहित्य मी रोख रक्कम नाही म्हणते 5 लाखापर्यंत बांधकाम साहित्य देण्याची जबाबदारी माझी राहील. फक्त माझी कंडिशन अशी आहे की तुम्ही घराला ताब्यात घ्या आणि कामाला प्रारंभ करा मला जरूर बोलवा. पहिलं 5 लाखाचं साहित्य मी तुम्हाला देईन एवढं देऊ शकतो. याच्यापुढे समाजाचं मी काही केलं नाही समाजात देण्यासाठी खूप करावं वाटतं. 35 वर्ष शासकीय सेवा केली काही करता ना आला इजन आता तरी शेवटच्या आयुष्यामध्ये आपल्याला समाजाचं काहीतरी करायला पाहिजे ही भावना माझ्याकडे आहे म्हणून मी अनेक कार्यक्रमाला जातो मला बोलवतात काहीतरी कुठल्याही कुठल्या तरी रूपामध्ये त्यांना मदत करायची हा एवढा मोठा कार्यक्रम करायचा साधी गोष्ट नाही याला 15-20 हजार रुपये खर्च आला असेल
आणि येतात आपण खाऊन जातो पण बाकीच्या आर्थिक बाबतीकडे पण बघत नाही बरं का. ते बिचारा राजेंद्र महाराजांना केविस आणलं असेल की एवढा मोठा खर्च कसा निभावता. तरी सुद्धा मी सांगतो तुम्हाला की तुम्ही चांगलं काम करतात आणि मी तुम्हाला अभिमान सांगतो की ठाणे हा रायगड जिल्हा असल्या पण ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याकडे शहापूर मुरबाड ठाणे ठाणे तालुका किंवा वाडा पालघरमधले वाडा किंवा कर्जतमध्ये सुद्धा अतिशय चांगली माणसं काम करते. आमच्याकडे खंडागडे झालेले यांनी तर कर्नाटकामध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. आमचा भरत आहे इथे मुरबाडचा. खूप ही सगळी सगळी चांगली तरुण मंडळी काम करणारी आपल्याकडे आहेत त्याचं कौतुक करायला पाहिजे आपण. लक्षात ठेवा आपण बरेच वेळा मागे असतो बरं का अण्णा साहेब कौतुक नाही केलं आणि हे बरोबर नाही. आपण आपल्या माणसाचं कौतुक करायला पाहिजे शिकलं पाहिजे ते मी माझ्या परीने करतो. मी अतिशय सामान्य माणूस आहे आणि माझ्या परीने जेवढं काही मदत करते तेवढं तुम्हाला आश्वासन देतो आणि इथे थांबतो. जय जय महाराष्ट्र. आम्ही मोरे साहेब सोमवारची साहेबांच्या घरी गेलो त्यांनी चेक आतामध्ये घेतला किती लिहू सांगा. आम्ही सांगितलं आम्ही आकडा सांगत नाही तुम्ही लिहा. त्यांनी सांगितलं हे सध्या 10,000 चालतील चालतील. आम्ही त्यांना फोर्स केलं नाही की तुम्ही आम्हाला 50,000 द्या किंवा 1,00,000 द्या. त्यांनी पुढे एवढं सांगितलं मी सध्या तुम्हाला 10,000 देतो ज्यावेळेला तुम्ही काम चालू कराल त्यावेळेला लागेल ती वस्तुरूपामध्ये मदत मी तुम्हाला नक्कीच देईन. आणि आज त्यांनी परत त्याचा ओवापोहा तुमच्या समोर केलेला आहे आणि खरोखर सत्य परिस्थिती आहे ती. आणि त्यांनी मोठ्या मनाने या ठिकाणी सांगितलं की 5,00,000 जवळ वस्तुरूपामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी वस्तू देईन. कारण देणं हे देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे. देता देता देणाऱ्याचे हातही घ्यावेत असं म्हणतात परंतु आम्ही हात घेणार नाही. परंतु तुमचं सहकार्य तुमच्या आदर्श तुमचं मार्गदर्शन आम्ही नक्कीच घेणार. आणि मगाशी त्यांनी सांगितलं की राजेंद्र पायरे आणि त्यांचे सहकारी जरी मी अध्यक्ष असलो तरी मी एकटा हा मंडळ चालवू शकत नाही. आम्ही 21 जण आहोत. 21 च्या 21 आताची पुढे सगळं सारखी नसतात परंतु आम्ही निर्णय जो घेतो तो एकमताने घेतो. ज्यावेळेला 6 जून 2012 रोजी अण्णा जोशी यांच्या नेतृत्वाखाली वसंत मोरे यांच्या घरी प्रथम सभा भरली त्यावेळेला वसंत मोरे यांनी आम्हाला जमा केलं आणि त्यावेळेला प्रथम कमिटी तयार केली. आणि खरंच श्रेय आहे ते आमच्या पनवेल तालुक्यातील वसंत मोरे आणि पांडुरंग भागीवंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आजपर्यंत वाटचाल करत आहोत. आणि सर्वांचा तेवढा मोलाचा हातभार आहे. अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य तर आहेतच परंतु या सभेसाठी उपस्थित असणारे तुमच्यासारखी समाजप्रिय व्यक्ती यांचा मोलाचा हातभार आहे. ज्यावेळेला आम्ही ओरडला 13,00,000 गेलो त्यावेळेला बाबाजी कोशे यतीन कोशे यांनी 15,000 चेक राजेश सोमवंशी यांच्या हातामध्ये दिला. का तर पनवेल तालुक्याला मदत म्हणून. म्हणजे आम्हाला मदत ही सतत तुमच्या माध्यमातून चालू आहे. कारण हा एकट्याचं काम नव्हे इथे एरिया गवाळ्याचं काम नव्हे इथे पाहिजे जातीचे. आपण सर्वजण लोहार समाजाचे आहोत. एक सोनार की सौ एक लोहार की सौ सोनार की. आपण एक आठवडा मारला तरी आपण चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. फक्त आपल्या सर्वांची एकी असायला पाहिजे आणि ती एकी जमवण्यासाठी आम्ही सर्व समाजाला आमंत्रण करत असतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपला सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी भावेश अशोक भाग्यवंत हा 10वी मुलगा झालेला आहे त्याला ठिकाणी आपण बक्षीस देणार आहोत. आहेत का त्याचे वडील. भावेश आला होता मग अशी गेला तो. अशोक भाग्यवंत आहेत का ते पण गेले. या पुढे मी शैलेश कदम यांना शेती आपण त्याला तिकडे बक्षीस द्यायचं. त्याच्यानंतर आपण भरत व्यापारी यांचं मनोगत घेणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की वेळेचं बंधन आपण पाळायचं आहे. आपले समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जास्त न बोलताना थोडक्यात आणि मोजक मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. म्हणजे सर मंडळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती तसेच लोहार समाजाचे दैवत प्रभू विश्वकर्मा यांना वंदन करून या ठिकाणी हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास महामंडळाच्या विद्यमाने आजची वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित केली आणि त्यानिमित्ताने त्याच औचित्यच साधून या ठिकाणी आजच्या दिवशी तमाम लोहार समाजातील सर्व विद्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे. आणि जो कार्यक्रम करतो कार्यक्रम कसा करावा का करावा त्याच्यामागचा हेतू काय खरं तर याच्यामागचं श्रेय आहे ते या ठिकाणी पनवेल तालुका खरोखर चांगल्या प्रतीचं कार्य या ठिकाणी ते करतायत.
व्यासपीठावरील उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अण्णासाहेब जोशी, सत्कारमूर्ती गणेशजी राऊत साहेब, तसेच राऊत कुटुंबीय, या ठिकाणी माजी अध्यक्ष ज्यांनी इवलेसे रोपं लावले दारी त्याचा मेळू गेला लग्नावरी असं म्हणता येईल त्यांच्या बाबतीत, ते वसंतजी मोरे साहेब, कारण का त्या या मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तेही जे रोप लावलं आणि या रोप्याचं खऱ्या अर्थाने वटवृक्षात रूपांतर झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा या एखाद्या मंदिराची दानपेटी असते त्या दानपेटीत जाताना तो भक्त फक्त 5-10 रुपये टाकतो, परंतु आज या ठिकाणी समाजाचं सन्मान मंदिर बांधण्याचा ज्यांनी संकल्प सोडलेला आहे त्यांच्या खजिन्यात आज प्रत्येक भक्ताकडून जवळजवळ 27,50,033 रुपयाची जी निधी जमा झाला, खरं तर हे श्रेय आणि हे जमा करताना जे आतोनात त्याचे कष्ट आणि महाराष्ट्र पिंजून काढणे ही साधी गोष्ट नाही. साहेबांनी उल्लेख केला हा या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करताना 20-25 हजाराचा खर्च होतोच, परंतु ते जे जमा झाले त्या जमा रकमेतून कधीही खर्च करत नाही. आजचा हा कार्यक्रम मला वाटतंय त्यांनी या मंडळाने त्यांच्या खिशातून केला असेल, पण ते जमा रकमेला कधीच हात लावत नाही ही गोष्ट मला माहीत आहे. म्हणूनच खऱ्या अर्थाने या ठिकाणी एवढी रक्कम जमा होणं आणि दुसरी गोष्ट पारदर्शी कारभार हा खऱ्या अर्थानं आणि पुढल्या वर्षी तुमची वार्षिक सभा होईल, परंतु आम्ही किती जरी बोललो येऊ परंतु आम्हाला तुम्ही येऊन देऊ शकत नाही, कारण पुढल्या वर्षी तुमची निवड असेल वार्षिक सभा आणि पुढल्या वर्षी मला वाटतं खऱ्या अर्थाने वसंत मोरे साहेबांनी पहिली धुरा वाहिली आणि उभं केलं, त्यानंतर राजूजी पायरे. मला वाटतंय पुढल्या वर्षी उभारता नेतृत्व तुम्ही द्यावं, परंतु समाज होईल समाज मंदिर होईपर्यंत राजूजी पायरे यांनाच मला वाटतंय एक अध्यक्षपद नेमावं अशी माझी इच्छा आहे. तुमच्या मनातलं वेगळं असेल परंतु ही माझी इच्छा आहे. आज या ठिकाणी गौरव समारंभ केला, खरं तर आजचा फादर डे आहे, बापाचा दिवस आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ करताना प्रत्येक बापाला या ठिकाणी बोलवलं, पण हा दिवस रोजच असतो. या ठिकाणी मला सांगताना आनंद होईल का विद्यार्थ्यांचं जे गुण आहे त्याच्याकडे खऱ्या अर्थानं हे छोटंसं बक्षीस छोटं का असेना परंतु ते बक्षीसच आहे आणि अमूल्य अशी या ठिकाणी आपण भेट दिली. खऱ्या अर्थानं मी या ठिकाणी कमिटीला धन्यवाद देईल. अगदी मला वेळासाठी बोलण्याची वेळ कमी दिलेली आहे, भरपूर बोलण्यासारखं आहे. जाता आता ना तीर से ना तलवार से, ना तीर से ना तलवार से, ये जो दुनिया बनी है विश्वकर्मा के अवजार से, मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल सर्व मंडळाने या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द देऊन संपवतो. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद भरत व्यापारी साहेब. आपण सांगितलं की हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आम्ही मंडळातून खर्च न करताना आमचे 27 सदस्य आहेत, 27 सदस्यांचे 1,000-1,000 रुपये याच्याप्रमाणे 27,000 झाले. पांडुरंग पांडू भागवंत यांनी 5,000 रुपये दिले, अजित मोरे यांनी 5,000 रुपये दिले, अमोल कोशी उरण यांनी 3,000 रुपये दिले आणि थंड्याची जी व्यवस्था आहे ते 2100 रुपयाचा थंडा हा गणेश सोमाशी उर्वा यांनी दिलेला आहे आणि पाण्याची संपूर्ण व्यवस्था वसंत मोरे यांनी केलेली आहे आणि जे दोन बॅनर आहेत ते बॅनर मी दिलेले आहे. म्हणजे संपूर्ण खर्च हा आमच्या आम्ही काढलेल्या निधीतनं झालेला आहे, फक्त दाखवायला पाहिजे म्हणून आम्ही हाचा हा 7,000 रुपये भाडा हा फक्त मंडळात टाकणार आहोत. म्हणजे आम्हीच काढलेल्या निधीतून हा कार्यक्रम आम्ही संपन्न करत आहोत आणि हे सत्य आहे, याच्यामध्ये जराही कुठेही तुम्हाला खंत वाटणार नाही. कारण आपण हा बेरजेचं राजकारण करायला पाहिजे, मायनस मायनस जर आपण होत गेलो तर आपल्याकडे निधी जमा होणार नाही, तिथे थेंबे तळे साचे, पैशाला पैसा जोडत गेला की पैसा हा वाढत जातो आणि त्याप्रमाणे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे कार्य करत आहोत. त्याच्यानंतर मी आपल्या महासंघाचे अध्यक्ष अण्णासाहेब जोशी यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं, आपण मागचं काही काढू नका, आपण आजच्या कार्यक्रमाविषयी थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. तिथे थांबा, तिथे थांबा. सन्मान्य व्यासपीठ, त्याचबरोबर सन्मान्य सत्कारमूर्ती आणि विशेष मान्यवर मंडळी, समोर असणारी समाजप्रिय बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी बांधवांनो, आपण
ज्या कार्यक्रमासाठी इथे आलो त्या कार्यक्रमाची भरगच्ची अशी माहिती अनेक मान्यवरांनी या ठिकाणी दिलेली आहे. आता मला वाटतं की हा कार्यक्रम रुजवत करण्याकरता आम्ही अशी अपेक्षा ठेवली होती की पूर्ण महाराष्ट्र विकसित कसा होईल, संपूर्ण महाराष्ट्र एक संघ कसा होईल, याच्यासाठी 5 ऑगस्ट 2011 वसंतराव मोरे यांच्याकडे ते छोटंसं वृक्ष लावलं, एक रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा आज देहदार वृक्ष तयार झालेलं हे पाहून किंवा संपूर्ण शिष्टमंडळ हे जे कार्यकर्ता त्यामुळे त्या रोपट्याचं देहदार वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि ही सर्व समाजाची मंडळी पाहते. या ठिकाणी बरेचसे कार्यकर्ते बरेचसे धनवान सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना त्याचं कार्यकर्त्याचं निरीक्षण असं असावं की समाजाचं कार्य हे धनवान बुद्धिवान आणि बलवान यांच्याच बळाने होत असतात. त्याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. 19 ऑगस्ट 1999 सभा कोणाच्या घरी नावाची हा ज्यावेळेला प्रश्न निर्माण झाला तर कोणी जागा देत नव्हतं. त्यावेळेला आजचे आपले सन्मान सत्कार मूर्ती या ठिकाणी बसलेले आहेत बंधू दोघेजण, त्यांच्या वडिलांना मी विनंती केली. त्यांच्या वडिलांना विनंती केल्यानंतर त्यांनी त्या सभेचा असे योजनाबद्ध कार्यक्रम तयार केला होता. मला आजपर्यंत त्या लेवलच्या सभेच्या कार्यक्रमाची रूपरेषा कोणी केलेली आठवली नाही. त्यांच्या जुन्या घरी आम्ही जाऊन ज्यावेळेला बोललो आणि 20 तारखेला मला औरंगाबादला सभेला जायचं होतं, त्यापैकी एक व्यक्ती माझ्या हजर आहे ह्या ठिकाणी, म्हणजे हरिभक्त परायण निवृत्तीराव जे माझ्याबरोबर औरंगाबादला आले होते. असं असताना त्यावेळेला आदरणीय स्वर्गीय पांडुरंग राऊत ह्या महान विभूतीने जे सभेचा योजनाबद्ध कार्यक्रम केला होता ते आजच्या मितीला एखाद्या धनाढ्य माणसाला आपल्या मुलीचा साखरपुडा करता येणार नाही हे मी अनुभवलेली गोष्ट आहे. पण त्या ठिकाणी अशी गोष्ट घडली की काही लोकांना ते आवडलं नाही. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना अनेक अँगलनी पाहणारे लोक असतात, तो एक माझा विशिष्ट अनुभव आहे. दुसरा अनुभव असा की 23 मे 1999 ज्यावेळेला सभा केलेली लावली शापूर तालुक्यात, त्यावेळेचा सुद्धा माझा चांगला अनुभव आहे. त्याचा साक्षीदार भरत व्यापारी विश्लेषण करणार नाही. दुसरी सभा 1 जुलै 2018 लावत असताना हॉल आता जसा इथे उपलब्ध झाला तो उपलब्ध होण्याची क्षमता कार्यकारी मंडळाकडे नव्हती. त्या हॉलची बिदागी होती, म्हणजे त्याची मानधन होतं 45,000 रुपये आणि 45,000 रुपये खर्च करण्याची शिष्टमंडळाची तयारी नव्हती. त्यावेळेला आपले सेवानिवृत्त अभियंता आदरणीय राजेश्री सोमवंशी यांच्या ऑफिसला गेलं. त्यांनी पहिल्यांदा विचारलं शाकाहारी किती आणि मांसाहारी किती अशी यादी द्या. शाकाहारी किती आहे तर मांसाहारी किती आहे, शाकाहारी आम्ही दोन करतो बाकीचे सगळे मांसाहारी करतो. आम्ही बसण्याच्या अगोदर चहा पाणी नाश्ता पाणी झाला आणि हॉलमध्ये बसच्या क्षणी जेवणाची व्यवस्था आली आणि नंतर विचारलं काय काम. त्यावेळेला सोमवंशी साहेबांना बोललो होतो का कुणबी समाजाचा जो हॉल आहे गणेशोत्सव त्या कार्यक्रमाला होते, तर त्यावेळेला विनंती केली होती का तो हॉल तुमच्या माहितीप्रमाणे समाजाच्या कार्यक्रमाला मिळावा. तर म्हणजे त्या अध्यक्षांचा फोन नंबर द्या, माझ्या जोडीला असणाऱ्या गुरबडमधल्या काही सहकाऱ्यांचा नंबर दिला. मी त्यांच्या ऑफिसमधून घरी पोहोचेपर्यंत हॉलची व्यवस्था होऊन मला अर्धवट प्रवास असताना फोन आला, म्हणजे अण्णा हॉलचा बंदोबस्त झाला. म्हणजे असे समाजामध्ये दणकट कार्य करणारी मंडळी आहेत आणि ते समाजाचा कार्य कुठे पडू देणार नाहीत. म्हणून समाजामध्ये धनवान बलवान आणि बुद्धिवान ह्या माणसांचा एकोपा करून आपण ते कार्य साध्य केलं पाहिजे, अन्यथा ते साध्य होणार नाही. हे करत असताना पहिल्या रेंजमध्ये बसलेले आमचे मनवाचार्य साहेब, माझ्या माहितीप्रमाणे एखादा कुठला कार्य आडला तर मी त्यांना ती विनंती केली तर खाली पडू दिलं नाही. कुठलाही वेश त्यांच्यावर जर ठेवला तर त्यांनी ते आनंदाने स्वीकारून तो कार्य यशस्वी पार पाडले नाही. अशा सगळ्या गोष्टी करत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते कार्य व्हावं
म्हणून अहोरात्र मी परिश्रम घेतला, पण एक पनवेल तालुका वेगळा केल्यानंतर बाकीच्या ठिकाणी जर पाहिलं तर ते कार्य त्या लेवलचं सबर करता आलं नाही लोकांना, एक मोठी खंत आहे. का घडलं नाही, का ते उद्यास आलं नाही, तो त्या त्या शिष्टमंडळाचा दर्जा असेल. त्यांनी ते काम किती वेगाने करावं, आपण किती वेळ द्यावा. समाजसेवा म्हणजे काय, अशी कुठे बाजारात मिळणारी वस्तू नाही. समाजसेवा ही आपल्या अंतरातून तयार व्हावी लागते, आणि त्यासाठी आपण त्या लेवलचं योगदान दिलं पाहिजे. अनंत अडचणीला तोंड देऊन समाजाचा एकोपा व्हावा म्हणून प्रत्येक क्षणी मी पायपीट केलेला मनुष्य. असं नाही की मला कोणी त्रास दिला नसेल. अनंत अडचणीमध्ये समाजाचं काम आहे. अडचणी येणार आहे, आणि त्या अडचणीला आपण दूर करून उत्तम प्रतीने पुढे गेलो. आणि पुढे जाण्यासाठी जे परिश्रम अति उत्तम प्रतीने घेतलेले आहेत, तर म्हणजे एकमेव तालुका पनवेल यांनी उत्तम प्रतीचं कार्य केलं. त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. आणि त्यांनी पुढील वर्षी मला वाटतं असं आमचा स्वतंत्र हवाला असावा अशी अपेक्षा करतो, आणि ते होईल. आणि त्या लेवलची जमाबंदी, त्या लेवलची संघटन, त्या लेवलचं सहकार्याची व्यवस्था त्यांनी जमवलेली आहे, आणि ते होईल अशी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा हे मंडळी धन्यवाद देतो. ह्या ठिकाणी धनवान मंडळी आहे, त्यांचं मी मनस्वी आभार मानतो. तुमच्याच बळावर हे कार्य पुढे जाईल, आणि तुम्ही सतत ते सहकार्य करत राहाल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद अण्णासाहेब. आपल्या महासंघाचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब जोशींचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच लागत असतं. आताच भरत व्यापारी यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलता बोलता सांगून गेले की याच्या अगोदर अध्यक्ष वसंत मोरे 5 वर्ष होते, आणि आता माझ्याकडे धोरण 5 वर्ष, आणि पुढील 5 वर्ष सुद्धा राजेंद्र काळे यांनीच अध्यक्ष राहावं अशी त्यांची इच्छा आहे, चांगली इच्छा आहे. परंतु आम्ही असा एक नियम घालून घेतलेला आहे की एकदा झालेल्या व्यक्तीला परत पुन्हा अध्यक्ष करायचं नाही. वसंत मोरे 5 वर्ष झाले, राजू पारे 5 वर्ष झालं, पुढच्या पिढीला संधी मिळावी म्हणून पुढच्या वर्षी असणारा अध्यक्ष हा नवीनच असणार आहे हे मी आजच सांगतो. कारण आपण जसं काम करतो तसं प्रत्येकाला सुद्धा अपेक्षा असते की मी सुद्धा आहे आणि एक दिवस अध्यक्ष व्हावं हे मोठ्या मनाने आम्ही ठरवून घेतलेलं आहे. जो चांगला काम करेल तो त्या पदाला लायक असेल. नाही तर मग काम करणाऱ्याने मला अध्यक्ष व्हायचं त्याला आम्ही करणार नाही. त्याने काम दाखवावं, आउटपुट दाखवावं, आणि त्या पदाचं त्यांनी शर्यतीमध्ये यावं, आणि पुढच्या वर्षी नक्कीच नवीन अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळेल हे आजच्या दिवशी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि फक्त 2 मिनिटं आपल्याला ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष परगणे साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. हिंदू लवार समाज पनवेल तालुका, तुम्हाला खूप खूप कौतुक. तुमचे हे जे तुमचं कार्य आहे ते वाकण्यासारखं आहे. तुमचा आदर्श आम्ही नक्कीच समोर ठेवू. दुसरी गोष्ट, आजचे समाजभूषण साहेब राऊत साहेब यांचा तर दर महिन्याला जरी सत्कार केला तरी कमी होईल यांचा. आणि हे जे समोरचे जे बसलेले हे सर्व समाजभूषण आहेत, त्यामध्ये मनवाचार्य जे आहेत, राऊत आहे, सुमची साहेब आहेत, जोशी साहेब आहेत, हे सर्व समाजभूषण आहेत. काही जणांचे नाव मला कदाचित माहीत नसेल, मी स्वतःच नवीन आहे याच्यामध्ये. आणि विद्यार्थी जे यश आजच्या दिवशी मिळाले 10वी पास 12वी पास यांच्यामध्ये कोणाला लिगल फील्डमध्ये काही करिअर करायचं असेल तर मला नक्कीच संपर्क करा, मी तुम्हाला मदत करेन. मी स्वतः लॉ फील्डमध्ये आहे. आणि जे फेल झाले त्याच्याबद्दल इतर कोणी काही बोललं नाही म्हणून मी सांगतो की त्यांनी खचून जाऊ नका. तुम्हाला ह्याच्यामध्ये जर मुलगा असेल, तुम्हाला मेकॅनिकल लाईनमध्ये किंवा मोटर मेकॅनिकल लाईनमध्ये जायचं असेल, ते जाधव आहेत ठाण्याचे आमचे, ते नक्की सहकार्य करतील. कम्प्युटरमध्ये तुम्हाला करिअर करायचं असेल तर आमचे राजेश मोरे हे तुम्हाला नक्कीच सहकार्य करतील. त्यांच्या बद्दल मीच बोलतो तुम्हाला, ते नक्की सहकार्य करतील. आणि बाकी शॉर्टकटमध्ये हायलाईटमध्ये मला एवढंच म्हणायचं आहे की ऑल द बेस्ट सर्वांना. आणि याच्याबरोबर पॅरेंट्सला पण खूप खूप शुभेच्छा. तुमचे पण प्रयत्न याच्याबरोबर आहेतच, मुलांबरोबर पॅरेंट्सचे पण आहेत. खूप खूप धन्यवाद पनवेल मंडळ, राजेश पायरे साहेब, तुम्ही प्रोग्राम खूप छान पद्धतीने सजवलेला आहे आणि आम्हाला बदललं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू वेरी मच. परगणे साहेब, आपण आपल्या मनातलं या ठिकाणी मन व्यक्त केलेलं आहे की समोर बसलेल्या ज्या महान विभूती आहेत यांच्या जीवावरच, यांच्या बळावरच आपला समाज हा टिकलेला आहे. अण्णा जोशी एक तपस्वी आहे, त्यांना साथ देणारे राजेश सोमवंशी साहेब यांनी सुद्धा खूप तपश्चर्या केलेली आहे समाजासाठी,
व्यवसाय करत असताना त्यांनी समाजासाठी आपला अमूल्य वेळ खर्च केलेला आहे. आणि या दोन या ठिकाणी बसले दोन महान विभूती आहेत, निवृत्ती राऊत असतील, गणेश राऊत असतील. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. दहावी शिकलेला मनुष्य जर आज एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचतो, आपले घरची परिस्थिती आर्थिक परिस्थिती चांगली करतो, तर आपण का करू शकत नाही. म्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष करत असताना जर व्यवसायाकडे जरी वळलं आणि व्यवसायातून जर आपलं करिअर घडवलं तरी काही हरकत नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी बसलेले आपले यशवंत मनवाचार्य यांच्या घरी सुद्धा आम्ही गेलो. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की समाजातील जो कोणी देणगी देईल त्याच्यापेक्षा माझा आकडा हा दुप्पटीने तिप्पटीने मोठा असणार आहे, असा शब्द आम्हाला त्यांनी दिलेला आहे. म्हणजे अशा महान विभूती या आपल्या समाजाला लाभलेल्या आहेत. या सर्वांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि बाकीची मंडळी तर काय सांगावं त्यांचं तेवढं कमीच आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आला आणि खूप आनंद झाला. आणि आता जी सूचना आलेली आहे की पूर्वी अमोल कोश राहुल कोशे यांची पत्नी एलएलबी झालेली आहे, म्हणजे लग्न केल्यानंतर सुद्धा मनुष्य शिक्षण घेऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अमोल राहुल कोशे यांची पत्नी. त्यांचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करूया. त्याच्यानंतर आपण शेवटचं भाषण मनोगत या ठिकाणी ज्यांचं घेणार आहोत. खरोखर आपण वसंत मोरे यांच्या मार्फत तुम्हाला आम्ही विचारणा केली आणि तुम्ही खरोखर मला दोन दिवस मला विचार करायला वेळ द्या. कारण हा पुरस्कार घेतल्यानंतर आपल्यावर जी येणारी जबाबदारी असते ती खूप मोठी असते. आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा असतो. आपण जर समाजाला वेळ दिला तर समाज आपल्यासाठी वेळ देतो. समाजाला दिलेला शब्द जर आपण पाळला तर आपलं नाव समाजामध्ये आदराने घेतलं जातं. म्हणून दिलेला शब्द पाळणं ही खरोखर महान गोष्ट आहे. आणि आज तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आलेली आहे. कारण तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांचाच बदललेला आहे. कारण हा पुरस्कार पनवेल तालुक्याने जरी दिलेला असला तरी तो संपूर्ण आपल्या समाजाचा आहे. कोणी असं समजू नका ते पनवेलवाल्यांनी दिलं, हा संपूर्ण समाजाचा पुरस्कार आहे. एवढं मी या ठिकाणी नक्की सांगू इच्छितो. आणि आम्ही आमंत्रण देणार गेल्यानंतर आम्हाला एका ठिकाणी असं ऐकायला आलं, आम्ही जी कार्यक्रम पत्रिका तयार केली त्या कार्यक्रम पत्रिकेवर एकाने बोट ठेवलं. मी नाव काय सांगणार नाही, परंतु मी स्पष्टीकरण या ठिकाणी देऊ इच्छितो. आता आमचे मान्यवर दरवर्षी हे बदलत असतात. अण्णा जोशी यांना आपण नेहमी ठेवतो का महासंघाचे ते अध्यक्ष आहे, कारण त्यांचा सन्मान हा आपल्याला केलाच पाहिजे. ते कुठल्याही संघटनेचे असू द्या, समविचारी संघटनेचे असू द्या किंवा महासंघाचे असू द्या, त्यांचं नाव हे प्रत्येक वेळेला आपल्याला ठेवावंच लागेल. बाकीची मंडळी हे प्रत्येकाला आम्ही संधी देतो. राजेश समावेशी साहेबांचं नाव 2 वर्षापूर्वी होतं, आज त्यांचं नाव नाही. म्हणून त्यांनी वाईट वाटून यायचं का, त्यांनी सभेला यायचं नाही का, नाव असं तरच यायचं का, आपण असं कोणीही करू नका. आपल्या समाजामध्ये अनेक मंडळी आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे. गणपत कदमचं आम्ही नाव टाकलं नव्हतं, आज टाकलं का, तर ते सुद्धा समाजाला चांगलं कार्य केलेलं आहे. म्हणजे आम्ही प्रत्येकाला संधी देतो. म्हणजे कोणीही असं समजू नका की महासंघाचा अध्यक्ष आला म्हणजे त्याच्यामध्ये उपाध्यक्ष पण यायला पाहिजे, सचिवांचं पण नाव यायला पाहिजे, असं योग्य वाटते का तुम्हाला? अध्यक्ष आला म्हणजे संपूर्ण कमिटी त्याच्यामध्ये आलीच. आणि बाकीचे मान्यवर हे नेहमी वेगवेगळे असतात. आता अध्यक्षांचे सगळे अध्यक्ष या ठिकाणी आलेले, परंतु आम्ही नावं कोणाची टाकली नाही. मग त्यांनी यायचं नाही का? एक समाजाचा घरचा कार्यक्रम म्हणून आपण त्या ठिकाणी उपस्थिती लावायला पाहिजे. त्या माणसाला आम्ही उत्तर दिलं की आम्हाला सर्व समाज हा प्रिय आहे, समाज एकसंघ ठेवायचा म्हणून आम्ही हा कार्यक्रम करतो. तुम्हाला नाव पाहिजे असेल, नाव आम्ही काय टाकले, 2 वेळा तुमचं नाव टाकलं, तुम्ही एकदाच आलात, एकदा येऊ शकला नाही, त्याच्यामुळे तो जबाबदारी तुमची आहे. येणं न येणं तुमचं आहे. तर तुम्ही आला तर कार्यक्रम राहिला का? मी जर आधी आलो नसतो तर कार्यक्रम व्हायचा राहिला असता का? पार पडला असता. कोण ना कोण तयार होतच असतो. म्हणून आलेल्या मंडळीला नम्र विनंती आहे की तुमच्या मार्गदर्शनाची समाजाला खूप नितांत गरज आहे. आपण एकत्र राहून एकसंघ राहून समाजाला चांगला मार्ग दाखवा, रस्ता दाखवा, आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे असणार आहोत. असो वेळ सुद्धा खूप झालेला आहे, 6:30 पर्यंत आपल्याला हॉल खाली करायचा, अजून 1/2 तास आहे. आपण सर्वजण मनाने या ठिकाणी उपस्थित झालेला आणि शेवटचं मनोगत आपण 1/2 तास ठेवलेलं आहे. त्यांनी आपलं मन पूर्णपणे मोकळं करावं याच्यासाठी आपण त्यांना वेळ दिलेला आहे. आपण पुरस्काराचा स्वीकार केला, आम्हाला होकार दिला आणि त्यावेळेला आम्ही मीटिंगमध्ये चर्चा केली की गणेश राऊत यांनी समाजभूषण पुरस्कार स्वीकारण्यासाठी तत्पता मान्यता दिलेली आहे. ही 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, 15 दिवसापूर्वीची किंवा महिन्याची गोष्ट नाही. म्हणजे 2 महिन्यापासून ही परिस्थिती
चालू होती आपण पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल अध्यक्ष या नात्याने खरोखर आपले आम्ही खूप ऋणी आहोत आणि त्या सभा पुरस्कारला आपण नक्कीच जागा आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि आपण आपलं मनोबल या ठिकाणी व्यक्त करावं घेता ते देतात सुद्धा याचं कारण मगाशी मला सांगायचं राहिलंय की बापसे येथील विजय सोमासे नावाच्या मुलाला ब्लड कॅन्सर झाला होता त्यावेळेला मी एक मी लोहार ग्रुपला एक पोस्ट टाकली की ह्या मुलाला खरं तर आर्थिक मदतीची गरज आहे आणि त्यावेळेला त्या पोस्टला प्रतिसाद देत या ठिकाणी पनवेल तालुका विकास सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 10,500 रुपये त्या मंडळाच्या वतीने त्या ठिकाणी दिले गेले फक्त घेतच नाही काही ना वाटत असेल काहींचा असा ग्रह झाला असेल की फक्त घेतात आणि या ठिकाणी बसलेले एक स्वयंजय मान्य व्यक्ती आहेत की त्यांनी त्या ठिकाणी 20,000 रुपये त्यांना मदत केली सांगण्याचं हेतू एकच की ज्या ज्या वेळी समाजावर किंवा एखाद्या आर्थिक बाबतीत जो कमी असेल त्याला आजाराच्या वेळी सर्वांनी पुन्हा फुलाची पाकली किंवा एखादी पोस्ट ग्रुपला आली तर त्यांनी मदत करावी म्हणून या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद हत्येला आम्ही ओ दिला आणि याच्यापूर्वी या ठिकाणी परळी या ठिकाणी त्यांनी मंदिर बांधलं त्यावेळेला सुद्धा आम्ही 48,000 रुपये मंडळातून न घेता आम्ही सभासदांनी पैसे काढले वैयक्तिकपणे आणि 48,500 रुपये आम्ही त्यावेळेला परळीला सुद्धा दिलेले आहेत ज्या ज्या वेळेला गरज लागेल त्या त्या वेळेला परळी तालुक्यातील कार्यकारी मंडळ हे नक्कीच आपल्याला मदत वैयक्तिकरित्या करेल मंडळातून एक रुपया सुद्धा मिळणार नाही आम्ही वैयक्तिक पैसे काढू आणि ते आपल्यापर्यंत पोहोचू याची मी ग्वाही देतो आणि ज्यांचं आपण आतुरतेने भाषण ऐकण्यासाठी मनोगत ऐकण्यासाठी मार्गदर्शन ऐकण्यासाठी आपण आतुर झालेलो आणि पूर्णपणे हॉल आपला भरलेला आहे आपल्या सर्वांचं खरोखर मानाचे आभार कमी आहेत मी आदरणीय समाजभूषण पुरस्कार विजेते ज्यांनी आपण सन्मानित केलं असे आदरणीय गणेशजी राऊत साहेबांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं राष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती त्यांना वंदन करतो आपले सर्वांचे आराध्य दैवत विश्वकर्मा यांनाही वंदन करतो आपण नेहमी सामाजिक बांधिलकी सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न प्रत्येक माध्यमातून करत असतो मला माझ्या सत्काराला किंवा मला जे पुरस्कार दिलाय त्याला उत्तर द्यायचं आहे त्यासाठी मी काय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी काय 30 मिनिटे घेणार नाही घाबरू नका मुळात माझे कुटुंब हे एकत्रित कुटुंब आहे हे जे मी इथपर्यंत पोहोचलोय हे माझ्या एकट्याचं यश नाही माझे दोन्ही मोठे बंधू निवृत्ती राऊत व निलेश राऊत यांनी अथक परिश्रम केले रात्रीचे 12-12 1-1-2 वाजेपर्यंत वेल्डिंगचं काम करत होते वेल्डिंग मशीनही घ्यायला पैसे नव्हते त्यावेळेस माझे भाऊ आयटीआर झाले होते मोठे भाऊ निवृत्ती तेव्हा 12,000 रुपये लोन पाहिजे होतं आम्हाला 10 बँका फिरायला लागल्या तेव्हा 12,000 रुपये लोन भेटलं त्यावेळेस त्याच्यासाठी खूप प्रयत्न करायला लागले कारण का समाजाचे जे जो दिखता है वो बिकता है समाजापुढे मीच दिसतो पण मीच काही कुटुंबाचा करताय आता समाजाचा ग्रह झाला तर परंतु याच्या मागची पार्श्वभूमी माझ्या भावा दोन्ही भावांची मेहनत आहे आमच्या कुटुंबाचा कुठेही 7-12 नव्हता 7-12 काय हे माहिती नव्हतं कुटुंबाचे वडिलोबाची जागाही नव्हती परंतु आज माझ्या कंपनीकडे 250-300 एकर जागा आहे ही फक्त माझी एकट्याची मेहनत नाही तर माझ्या कुटुंबाची मेहनत आहे माझ्या आई वडिलांची मेहनत आहे आई वडिलांचे संस्कार आहे संस्कारावर बोलायचं झालं जर आदर्श जर घ्यायचा असेल तर आपल्याला गुरु करायची गरज नाही सगळ्यांचा गुरु असेल तर तुम्ही मोठे होऊ शकता परंतु गुरु आपल्या घरामध्ये आपले आई वडील आपले गुरु आहेत त्यांचा आदर्श घेऊन जो विद्यार्थी जो पुढे जाईल तो माझ्या मते त्याला मागं वळून पडण्याची गरज नाही ह्या ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव झालेला आहे त्यांना सांगायची एवढीच इच्छा आहे का कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करा सामाजिक क्षेत्रात काम करा राजकीय क्षेत्रात काम करा किंवा तुम्ही एखाद्या व्यवसायात घ्या किंवा नोकरीमध्ये तुमच्या कुठलंही काम करा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये ज्या दिवशी पहिलं पाऊल ठेवाल त्या व्यवसायाचा त्या नोकरीचा पहिला दिवस याचा समजून करा स्पर्धा हा डोक्यातून काढून टाका आपल्या समोर कोणीही स्पर्धक नाहीये कुठलाही आपल्या समोर काहीच नाहीये एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पुढे जाणार आणि आता यांनी सांगितलं अडवेकर साहेबांनी सांगितलं का जे लोक फेल झाले त्यांनीही विचार करून मी 10वी फेल झाल्यानंतर कधी शाळेकडे वळून नाही बघितलं कधीच नाही वळून बघितलं आणि इच्छा झाली नाही का पुढची परीक्षा द्यावी व्यवसाय
म्हणजे काय आमच्या घरी म्हशी होत्या, माझ्या जबाबदारीने घरच्या म्हशी वळायच्या, बिंदा तागायचं लाजायचं कशाला, म्हशी होत्या वळल्या, सगळ्या प्रकारचं दूध काढणं, दूध विकणं, गोटा करणं, त्यात वळायला नेणं म्हणजे चारायला नेणं, या सगळ्या गोष्टीतून केलो. त्यानंतर आला का कंटाळा आला, त्याचा का बाबांना धंदे, बाबा हे काय आता माझ्याने होत नाही, आता काहीतरी करणं, त्या म्हशी विकल्या आणि आमच्या बंधूंनी एक ऑप्शन म्हणजे जीप घेतली, म्हणजे सोसायटीची जीप होती, ऑप्शन म्हणजे जीप घेतली आणि ती जीप घेतल्यानंतर ड्रायव्हर ठेवला, प्रत्येकाला लालचा असते, ड्रायव्हर ठेवल्यानंतर त्या ड्रायव्हरकडून गाडी शिकून घेतली. गाडी शिकल्यानंतर आमच्या खळणी वैतरला पट्टा आहे, 2 वर्ष मस्त गाडी जमवली चालवली, 1200 रुपये रोज कमवायचो, त्यावेळी 1200 रुपये खूप चांगले होते, डिझेल वगैरे लावून 1200 भेटायचे. बाबांना सांगतो, बाबा हे जमत नाही, नक्की तू करणार काय, म्हणतो बघ बाबा देव ईश्वर जशी दिशा देईल तसं करू आपण. तो त्यानंतर आमच्याकडे आवळगाव म्हणून एक कंपनी बंगलो प्रोजेक्ट करते, तर तिथे एक हरी नायर म्हणून होता, तो माझा लाईफचा म्हणजे गेम चेंजर ठरला. मला खूप बोलायची सवय पहिल्यापासून, खूप बोलत बसायचो, 2-3 महिने त्याच्याकडे असंच जात राहिलो, व्यवसायाची दिशा भेटली. अरे गणेशजींचं झालं हे, नोकरी विक्री करणे तेरे बस का काम नाही होत, तू पुस्तकी बनेगा. म्हणलं ठीक आहे साहेब, सांगा काय करायचं. तो एक ट्रॅक्टर आणले, जरा एक ट्रॅक्टर दे, एक ट्रॅक्टर लेके आम ते कसं करत आहे ट्रॅक्टर वरून, ते मग त्या दिवसापासून माझ्या म्हणजे काय बल्ब भेटतो, म्हणजे असं एक झलक आली मला का बाबा चला ठीक आहे, त्याला दिल्यानंतर व्यवसाय काय त्या दिवसापासून मला समजतो. माझा गुरु तो तो एक गुरु आहे, म्हणजे गुरु हे बदलत असतात, जसं आपलं वय वाढत जातं त्याप्रमाणे त्याचं प्रत्येक टायमाला आपला गुरु चेंज होत असतो, पण चांगलेच करायचं, म्हणजे जर आपल्याला गुरु दुसरे पण असतात वेगळे बसणारे वगैरे ते करायचे नाही करायचे, त्याच्याने लाईफ बरबाद होते. सांगायचा मुद्दा असा आहे का, त्या गोष्टीचा एक फक्त आपल्याला कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला रस्ता दाखवत असतात लोक, पण त्या रस्त्याने किती काळ किती वेळ चालायचं हे आपण ठरवायचं असतं. त्यांनी मला रस्ता दाखवला, तो काय रोज मला शिकवायला येत नव्हता, पण त्यांनी दाखवलेल्या रस्त्यात मी चालत राहिलो आणि आज व्यवसायामध्ये मी आता इथपर्यंत पोहोचलेलो आहे. एक छोटासा सप्लायर पासून आज मी मोठा उद्योजक आहे, माझे बिल्डिंग प्रोजेक्ट आहेत, विला प्रोजेक्ट आहेत, पेट्रोल पंप आहे, रिसॉर्ट आहे. माझा माझे मोठे बंधू आज मी भाऊंनी भाऊंनी सांगितलं की मला काय चेंज करायचं नाही, बाबांचा व्यवसाय आपला वडिलोबाधित व्यवसाय तो चालू ठेवायचा आहे, भाऊंनी तो चालू ठेवलेला आहे. आजही मला हे एवढं सांगायचं तात्पर्य काय, मी माझं मोठेपणाने सांगेल, ह्या सगळ्या गोष्टीला पुढं नेण्यासाठी माझं कुटुंब आहे आणि ते कुटुंब पण काय आहे, आमचं एकत्र कुटुंब आहे. आज एकच चूल आहे, एकच चुलीवर जेवण बनतं, एका ठिकाणीच आम्ही येत राहतो. म्हणजे जर तुम्ही एकत्र असाल तर तुम्ही व्यवसायात, कुटुंबात, समाजामध्ये मान मिळू शकतात. माझी समाजाला विनंती आहे का, जर जास्तीत जास्त कुटुंबाने एकत्र राहण्याचा प्रयत्न करा, हेवे दावे पैशाची लालसा सोडून जर आपण कुटुंब टिकवायला शिकलो, आपण समाजात फार मोठ्या मोठ्या बाता मारतो, असं झालं पाहिजे. अरे पहिले तुमचं कुटुंब तर टिकवा, त्याच्यानंतर काहीतरी प्रगती होणार. तुम्ही कुटुंबाला सांभाळून घेतलं, समजून घेतलं तर तुमची प्रगती होणार आहे, आणि जर कुटुंब टिकलं तर तुम्ही समाजाला पण काहीतरी देण्याचं. आता मी आहे, मला वाटलं का मला कुठेतरी बाहेर जायचं, तर माझे 2 भाऊ आहेत घरामध्ये व्यवसाय सांभाळायला, सगळ्या गोष्टी करायला. सांगायचं तात्पर्य असं की आपण संघटित राहायला पाहिजे. जर कुटुंब संघटित ठेवू शकलं तर आपण समाज संघटित ठेवू शकतो, आणि समाज संघटित ठेवलं तर त्या समाजाची प्रगती होऊ शकते. पुढे जाऊन मला असं सांगायचं आहे की जर आपण समाजाच्या देणेदार लागतो हे सगळ्या गोष्टी बोलत असतो, पण देण्याची इच्छाशक्ती किती लोकांमध्ये आहे, देण्याची इच्छाशक्ती पाहिजे. अण्णा आपण काम करतोय समाजाचं, मी कुणाच्याही कुठल्याही दुनिया गोष्टीवर बोलणार नाही, बोलायची इच्छा नाही. मी बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करतोय साहेबांच्या मार्गदर्शन काही मी बी पे दिसत असेल याही गोष्टी, पण साहेबांचा सल्ला मी नेहमी घेत असतो काय करायला पाहिजे समाज एकत्रित करण्यासाठी, मग आपण असं करू तसं. खूप या व्यक्तीकडे खूप काही अशा गोष्टी आहेत, पण आपली तिजोरी आपली झोळी कुठंतरी अशी कमी पडते का, यांचं मार्गदर्शन आपण काहीतरी कमी घेतोय. साहेबांकडे खूप योजना आहेत समाजासाठी करण्याची, साहेबांनी बोलून दाखवलं एकांतात मला, तर गणेश मी नोकरीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी अडकलो करून आला, मला समाजासाठी आता काहीतरी भरीव काम करायचं आहे, भरीव कामगिरी करायचं आहे. साहेबांची खूप इच्छा आहे, आपण साहेबांचा तेवढा वेळ आता साहेबांचा माझ्याकडे खूप वेळच वेळ आहे, ते व्यवसायात आहेत, पण तेवढं काय माझ्याकडे समाजासाठी देण्यासाठी खूप वेळच वेळ आहे, पण माझं मार्गदर्शन तर घ्या. तर मला मी समाजाच्या प्रत्येक लोक सगळ्यांना
विनंती करतो त्या साहेबांच्या मार्गदर्शनाने काही आपण नवीन काम उभं करू, नवीन नवीन संघटना नाही तर नवीन मार्गदर्शन उभा करू आणि सगळा समाज एकत्र होईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. आपण नेहमी बोलतो, मी तर माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या जेवढ्या मीटिंग केल्या अन्ना एकदम स्पष्ट सांगतो का जेवढ्या जेवढ्या मीटिंग केल्या मी त्या प्रत्येक मीटिंग मध्ये सांगत असतो का आपण समाजाचा वेळ व्यर्थ घालवतोय. समाजाचा अमूल्य वेळ आहे. लोक कुठून कसाऱ्यावरून इगतपुरीवरून पनवेलवरून इकडे वाडा पालघर इकडून लोक येतात, आपले स्वतःचे पैसे खर्च करून येतात. लोकांच्या इच्छा असते का समाज मला काहीतरी देईल, समाजाची प्रगती होईल, या हेतूनही समाज एकत्रित होत असतो. परंतु त्या समाजाला आतापर्यंत निराशाच पदरी पडली, कारण का समाजाच्या प्रत्येक मीटिंग म्हणजे आपले भांडणं होती. मी एकदा कर्जतला पहिले मी साहेब मीटिंग घ्यायची तिला मी सगळ्यांना बोललो, एवढे उपस्थित होते, कोणाचं नाव घेणार नाही. मी त्यावेळेस थोडं वय माझं कमी होतं, त्यावेळेस बोललो का तुमच्याकडून आम्ही तरुणांनी हा आदर्श घ्यायचा का, या आदर्शाने आम्ही चालायचं का. माझं स्पष्ट बोलणं असतं नेहमी, मागून मी कधीच कोणाच्या विरोधात बोलत नाही. म्हणजे समाजाने काय आदर्श घ्यायला पाहिजे तुमच्याकडून हे तुम्ही अगोदर आम्हाला सांगा. हे इथेही मी आता बोलत थांबवतो, तर पुन्हा एकदा मी समाजाला हात जोडून विनंती करतो का हेवे तावे सगळे बाजूला ठेवून समाज कसा प्रगतीपथावर याच्यासाठी प्रयत्न करा. मी नेहमी सांगत असतो का एखादं कुटुंब एकदम म्हणजे बॅकलेला काय पोरं हुशार आहेत, परंतु त्यांना शिक्षण घेण्यासाठी त्यांना मदतीची गरज आहे, कोणीतरी हात द्यायला पाहिजे ना मदतीचा. परंतु मी मदतीचा हात देण्यासाठी पण त्या समाजांनी समाजाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी समाजापुढे कैफियत मांडली पाहिजे. लाजू नका मित्रांनो, ठीक आहे नाही परिस्थितीचा वेळ सगळ्यांची सारखी नसते, वेळ ही आपण बदलायची असते त्यासाठी प्रयत्न करायचे. समाज ही आपला समाजापुढे काय लाजत आहे सांगा का, मला समाजासाठी हे पाहिजे, मला समाजाकडून घ्यायचं होते. साहेबांनी राजू भाऊ साहेब यांनी सगळ्यांनी मिळून आम्ही एक लॅपटॉप दिला विद्यार्थ्याला कोणावर. तर ह्या जर मागणी आली तर पुरवठा होणार आहे ना, मागणी चालली नाही तर पुरवठा होणार आहे. तुम्ही काही पैसेच मांडले नाही तर लोकांना तुमचे गरजा काय त्या कशा काय समजणार आहे. सर्व समाज बांधवांना या माध्यमातून विनंती करतो की समाज संघटित राहण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि जसं मगाशी आपण सांगितलं का, जर आपल्याला जर कुठल्या शिक्षण जर आपण कमी पडत असतो तर व्यावसायिक मार्गदर्शन घ्या. आमच्याकडे खूप आयडिया आहेत का, आम्ही त्या लोकांना त्या प्रकारच्या शिक्षण नसून द्यावं. शिक्षण पाहिजे ही काळाची गरज आहे माहिती आहे, परंतु जर आपल्याला खरोखरच प्रगती करायची असेल, काहीतरी करायचं असेल, तर व्यवसाय सुद्धा करायला पाहिजे. नोकरी करून आपण एकट्याचं कुटुंब आपण जगू शकतो, परंतु आपण विश्वकर्माचे पायक आहात. विश्वकर्मा आपला दैवत आहे. आपण मेन व्यावसायिकच म्हणून जन्माला आलेलो आहे. तो व्यावसायिक म्हणून जन्माला आलो तर आपल्याला 10 लोकांना रोजगार मिळून देऊ शकतो ना. प्रत्येकाने आता असं ठरवलं पाहिजे का मी एकटा नोकरी करून माझं कुटुंब, पण माझ्यामुळे जर 100 लोकांना रोजगार भेटणार असेल तर 100 कुटुंब त्याच्यावर जगणार आहे. त्यासाठी प्रयत्न सर्वांनी केले पाहिजेत. मी या माध्यमातून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, समाज संघटित ठेवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि समाजाच्या ज्या पण समस्या असतील त्यावर आपण तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एवढं बोलून मी जाऊन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद गणेश साहेब. आपण आपलं मनातील जी खंत आहे त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. खरोखर आणि सत्य परिस्थिती आहे, आपण सगळ्यांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. आपण जर असं विभक्त राहिलो आणि एकमेकांवर ताशेरे ओढत राहिलो, एकमेकांची ओढी ओढी जर काढत राहिलो, तर आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र येणं हे गरजेचं आहे आणि आपली तळमळ पाहून खरोखर आणि ज्या ज्या वेळेला समाजाला पनवेलची गरज लागेल त्या वेळेला पनवेल तालुका हा नक्कीच आपल्या पाठीशी उभा असेल ही मी ग्वाही या ठिकाणी आपल्याला देतो. या ठिकाणी जरी ते दुर्धर आजाराने या ठिकाणी बाधित आहेत, खूप आजाराने त्यांनी सामना केला, पाय मोडला, पडून होते एक वर्षभर, परंतु आज ते या सभेसाठी उपस्थित झालेले आहेत असे आमचे जुने जाणते कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून त्यांनी पूर्ण भूमिका बजावली असे जगतापूरजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांना 2 शब्द बोलायचे, त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत जागेवर उभं राहूनच बोला. मला कल्पना आहे, मी 3-4 मिनिटात आवरणार आहे. उशीर झाला एवढं करावं, अध्यक्ष मागे आहे. माझा वाढदिवस होता आखरी समाज कार्यालय निवृत्त कर्मचारी संघटना पनवेलचे वाढदिवस पत्र आलं होतं. 2-3 वर्षात गेलो नव्हतो, पत्र आलं तुमचा वाढदिवस आहे या महिन्यात या, सत्कार आहे. गुलाबाचा फूल घेतात, दुसरं काही नाही.
जाताना वाटेत काटा टोचला, तो सांगायचा होता अध्यक्षांना विचारला, ऐन वेळेला असंच अंगात आलं वारे, 5-10 मिनिटं बोलायला मिळेल का? हो हो बोला ना, बोलायला सुरुवात केली. काय झालं, हा सत्कार जो होतो मला वाट्यात 4-5 लोकांनी विचारलं, माझ्याबरोबर 4-5 लोक होती, दुसऱ्या बरोबर 4-5 लोक त्यांनी विचारलं तुम्ही कुठलाय, पळत त्याच कधी बघितलं नाही. हा बरोबर आहे, तुमचा सत्कार असेल आज म्हणून तुम्ही आलात, गोष्ट खरी होती 100%, पण जरा खटकलं मनाला, मनाला खटकलं आणि म्हणून बोललो, म्हणून बोललो तिथे. हे हकीकत नाही सांगितले, आज माझा वाढदिवस म्हणून सत्कार, गुलाबाचा फूल. हा सत्कार कसला आहे, माझ्या वयाचा आहे, 50-60-70 वर्ष होतात, त्यात काय विशेष पराक्रम काय केला? मलाही झाली गारवाला एखादा चरत असतं देवळाच्या पुढे मंदिराच्या पुढे कुठे तरी चरतो, त्यालाही 10-20 वर्ष होतात, तशी मला झाली वर्षही 60-70 काय वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला. आणि ह्या वयाचा हा सत्कार आहे, बाकी माझा पराक्रम काही नाही. पण एवढंच की घरी मला माझी बायको विचारत नाहीत, मुलं विचारत नाहीत, आई वडील नसतातच म्हणा या वयापर्यंत, ठीक आहे, पण इथे सगळे सहानुभूतीने विचारतात, सगळे ज्येष्ठ नागरिक सगळे असतात, एकमेकाला विचारतात, बरं वाटतं, दिलासा वाटतो, म्हणून हा सत्कार आणि म्हणून इथे यावं असं वाटतं. घरी नाही पण विचारत, अहो गावात पण नेकाला विचारत होतो, कारण वय वाढलेलं हे गाढव नाही. बोला तुम्ही, वेळ मागून घेतली होती मी, अगदी स्वतःहून बोलायला अगोदर नाव दिलेलं नव्हतं. बोला नाही झालं, मला एवढाच रस्त्यात काटा टोटला, त्याच्यासाठी मी हे माझ्या वयाचं सांगितलं, बस एवढं. तेव्हा मुद्दा हा की वेळ लोकांची कशी घालवता येईल आणि कसं कंटाळवाणं, माझं लक्ष लोकांकडे असतं, माणसाचा चेहरा हा माणसाचा आरसा आहे, ते चेहरे न्याहाळतो, काय झालं लोक कंटाळे. मग आपलं भाषण आता आवडलं पाहिजे, माझा टोला नाही हो कोणाला, माझा टोला नाही कोणाला, कारण टोले मारून काही उद्योग नाही. पण हे घेण्यासारखं आहे की वेळ लोकांची बघितलं पाहिजे. आता सुद्धा वेळ झालेली आहे, आता कंटाळले 3 तास आपण बसलेले आहोत, मी सुद्धा कंटाळलेला आहे, पण लोकांच्या वेळेचा विचार करला पाहिजे, कंटाळा कसा आलाय, चेहरे काय म्हणतात, हे लक्षात दिलं पाहिजे. माझा टोला नाही बंधू भगिनीनो, मी टोला नाही कुणाला मारत हो, पण हे खान माणसाला राहिलं पाहिजे एवढं मला सांगायचं आहे. धन्यवाद, मला वेळ दिली. धन्यवाद गुरुजी, आपण आपल्या मनातली तळमळ या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मी मगाशीच बोलता सांगितलं की हा कार्यक्रम करत असताना आम्ही वैयक्तिक मदत काढली, समाजातून मदत झाली, आणि या ठिकाणी जे फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग चालू आहे ती सुद्धा आम्हाला विनामूल्य मिळालेली आहे, त्याचे सुद्धा पैसे द्यावे लागत नाही, असे आमचे अविनाश मोरे हे सेवेस तत्पर नेहमी अविनाश मोरे तुमचे सुद्धा सर्व याच्या ठिकाणी आभार, कारण तुम्ही व्हिडिओ शूटिंग आणि फोटोग्राफी म्हटलं तर 5-6 हजार रुपये सर जातात, कमीत कमी सांगितलं, परंतु ती सुद्धा विना मोबदला आम्हाला प्रत्येक कार्यक्रमासाठी मिळत असते. शेवटचा कार्यक्रम गोड व्हावा याच्यासाठी आभाराचा कार्यक्रम मानण्यासाठी मी आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष श्री संतोष जाधव यांना विनंती करतो की आपण आभाराचा कार्यक्रम या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व कार्यक्रम अगदी उत्तमरित्या पार पडलेला आहे आपला, आणि आता मी शेवटच्या पर्वाकडे वळत आहे, तो म्हणजे आभार प्रदर्शन. तर आभार प्रदर्शन करण्यापूर्वी
मी आमचे जे राजेंद्र पायरे अध्यक्ष आहेत त्यांचा देखील जे आलेले आहेत मान्यवर त्यांच्या हस्ते यथोचित सत्कार व्हायला पाहिजे, कारण हे जे प्रेरणा मिळते आम्हाला ती त्यांच्याकडूनच मिळते। ते सर्व आमच्या कमिटीला एकत्र ठेवून विविध असे कार्यक्रम आम्ही करत असतो। तर मी जमलेल्या मान्यवरांच्या हस्ते आमच्या अध्यक्षांचा सत्कार व विनंती करतो। तर राजेंद्र पायरे अध्यक्ष यांनी पुढे यावं, तो नक्कीच पुढे जाईल आणि त्यांनी देखील आम्हाला अशी प्रत्येक वेळेस प्रेरणा द्यावी, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत। धन्यवाद। कार्यक्रम झाला बहारदार, भाषणही झाले जोरदार, श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजेत सर्वांचे आभार। आदरणीय अतिथिगण, सज्जन पाहुणे मंडळीनो, आज आपल्या हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळ पनवेलची सभा आज या हॉलमध्ये संपन्न होत आहे। या सभेसाठी असलेला सर्व खर्च मान्यवर व समाजातील बंधू भगिनींचे स्वागत करतो। आज आपल्या सभेसाठी उपस्थित असलेले व आपल्याला मार्गदर्शन केलेले मान्यवर श्री परेश ठाकूर साहेब सभागृह नेता पनवेल महानगरपालिका, श्री प्रीतम म्हात्रे साहेब विरोधी पक्ष नेता पनवेल महानगरपालिका, श्री गणेशजी राऊत साहेब ज्येष्ठ उद्योजक आणि आपण त्यांना आज समाजभूषण पुरस्कार दिलेले आहे, तसेच आपले अध्यक्ष आदरणीय जनार्दन जोशी, तसे अण्णासाहेब जोशी, श्री राजेशी सोमवंशी निवृत्त अभिवंता PWD, श्री पांडुरंग भागीवंत संचालक पनवेल अर्बन बँक, अतुल शेट्टे निवृत्ती राऊत साहेब, भरत व्यापारी, यशवंत मनवाचर साहेब, शशिकांत दळवी पत्रकार पनवेल, कैलास जगताप, रमेश जाधव, पद्माकर खंडावळे पडगणे साहेब, तसेच सर्व तालुका अध्यक्ष, सर्वांचे मी मनापासून आभार मानतो। तसेच सर्व जे समाज बांधव आज एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले, अगदी दूरदूरून सर्व कानाकोपऱ्यातून सर्व आले, तर त्यांचे मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो। तसेच जे गुणवंत विद्यार्थी त्यांनी देखील आज आपला सत्कार केलेला आहे, तो सत्कार त्यांनी हे करायला त्याचं यथोचित सत्कार झालेला आहे, पण त्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीला चांगला मार्ग दाखवायचा आहे आणि चांगलं असे गुण संपन्न करायचे आहे। तसेच सभेसाठी उपस्थित सर्व छोटी मंडळी या सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानतो व त्यांचे हार्दिक आभार करतो। या सभेसाठी अध्यक्ष साहेबांनी मगाशी वाचून दाखवलं, तरी पण मी परत एकदा त्यांचं धन्यवाद मानणे गरजेचं आहे। तर या सभेसाठी श्री पांडुरंग भागीवंत महाळुंगी यांनी 5,000 रुपयाची देणगी दिलेली आहे, श्री अजित मोरे रोडपाली यांनी देखील 5,000 रुपये, आणि आमचे जे सर्व सभासद आहेत त्यांनी प्रत्येकी 1,000 रुपये अशी वर्गणी दिलेली आहे। त्यानंतर गणेश सोमासे उलवा यांनी 200 बॉटल ज्या थंड्याच्या इथे आपण वाटल्या त्याच्याकडून दिलेल्या, त्याकरता त्यांनी 2100 रुपयाचा खर्च केलेला आहे। तसेच श्री वसंत मोरे यांनी 5 बॉक्स पाणी बॉटल आणि पाणी जार पुरवलेला आहे। अविनाश मोरे यांनी व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी, अमोल भागीवंत यांनी हे गीत गायनाचा कार्यक्रम केला, तो देखील फ्रीमध्ये केलेला आहे। श्री प्रसाद फराड यांनी तबल्याची साथ दिलेली त्यांना, तसेच अमोल कोशी उरण यांनी जी आपण बक्षिसं वाटली त्याकरता 3,000 रुपयाची मदत दिलेली आहे। आणि गीत मंचाकरता सर्व आपली जी महिला आहे त्यांनी देखील साथ दिलेली आहे, त्यांचे देखील मी आभार मानतो। सर्व सभासदांनी व समाज बांधवांनी सभा यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले त्याबद्दल त्या सर्वांचे मी पुन्हा एकदा धन्यवाद करतो व आभार देतो। तसेच आजच्या या व्हिडिओ शूटिंग करता राजू व शशी यांनी देखील मदत केली, तसेच आज जो काही आम्ही इकडे जे काही सामान सुमान आणलं त्याकरता
आमचे रिक्षेचे देखील महेश मोरे, दिलीप मोरे, अविनाश मोरे, वसंत मोरे किंवा या सर्वांनी जी वाहतूक व्यवस्था देखील केली, प्रत्येकाने खारीचा वाटा उचलला, त्यामुळे याची सभा अगदी यशस्वी झालेली आहे. तरी मी आणि जरी कोणाचं नाव राहिलं असेल आभार मानायचं तर सर्वांनी क्षमा करावी आणि सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद संजय. आपण उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करून त्यांचे आभार मानत आहोत. आदरणीय अतिथीगण आणि सर्व पाहुणे मंडळींचं पुनश्च एकदा स्वागत करून आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि आजची सभा यशस्वी केली त्याबद्दल हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सर्व बंधू भगिनी समाज बांधव लहान मुलं या सर्वांचा या ठिकाणी सहर्ष स्वागत करून आभार मानतो. आणि शेवटचा कार्यक्रम म्हणजे राष्ट्रगीत भारत गौरव गीत वंदे मातरमसाठी आपण उभं राहायचं आहे. भारत गौरव गीत वंदे मातरम सुरू करेंगे. सुरू कर वंदे मातरम वंदे मातरम सुजला सुफला मलय जसीतला सशशामला मातरम वंदे सर्वांचं म्हणायचे का आभार आणि धन्यवाद. घरी व्यवस्थित सावकाश सर्वांचा.